शुरू करें। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो वंदेहं श्रीगुरोपकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागर जातं सगुण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहित कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादा सहगन ललिता श्री विशाखान्विताश हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते भूपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय वाचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्ण कृष्णाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय हो श्री चैतन्य महाप्रभु की जय हो श्री प्रभुपाद की जय हो श्री श्री प्रभुपाद की जय श्री प्रभुपाद यांच्या द्वारा। आज आपण आपला 11वा अध्याय सुरू करणार आहोत की ज्याचं नाव आहे विश्व दर्शन विश्व रूप दर्शन योग। तर ह्या अध्यायामध्ये आपण भगवंतांचं विराट रूप पाहणार आहोत। त्याआधी आपण आपला अभ्यास सुरू करण्याआधी आपण इस्कॉन बेंगलोरचे आपले अर्चविंद श्री राधा गोविंदजीच्या चरणी दंडवत प्रणाम करू आपल्या अभ्यासाला सुरुवात करू। आता जी पुढची स्लाइड घेऊया आपले इस्कॉनचे प्रमुख संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद यांच्या चरणी आपण दंडवत प्रणाम करून आपला अभ्यास सुरू करूया। हरे कृष्ण। अर्जुन उवाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संकीतं यत्योक्तं वचस्ते मोहोयं विगतो मम। अर्जुन म्हणाला
या परम प्रिय आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आता अर्जुन काय म्हणतात की हे जे परमगुरु आध्यात्मिक ज्ञान तुम्ही इतकं सगळं मला सांगितलं म्हणजे आजच्या अध्याय म्हणजे हेच आहे आपण समजून घ्यायचं की श्रीकृष्ण हे सर्व कारणाचे कारण आहेत आणि ते फक्त अवतार नाही आहेत तर सर्व अवतारांचे उगमस्थान आहेत. म्हणजे याचं सगळं विवेचनीय अध्याय आहे बरं का. मग हा मोह म्हणजे काय की भौतिक प्रकृतीमध्ये आपण एक म्हणजे स्वतः जेव्हा येतो तर तेव्हा आपण या प्रकृतीच्या तीन गुणांखाली असतो आणि त्यानुसार आपण आसक्त होतो वेगवेगळ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत म्हणजे तृप्तींच्या किंवा कुटुंबाविषयी आसक्ती झाली निर्माण अर्जुनांना म्हणजे ती आसक्ती म्हणजे मन त्याचं आसक्त झालं ना कुटुंबाविषयी म्हणजे या इंद्रिय तृप्तीच्याच गोष्टी आहेत. म्हणजे मन हे सर्वश्रेष्ठ इंद्रिय आपण म्हणतो. मग हा जो मोह आहे हा नष्ट झालाय म्हणजे ह्या तीन गुणांच्या म्हणजे ज्या प्रभाव आहे तर त्याच्या म्हणजे प्रभावाखाली म्हणजे तो जो मोह आहे किंवा ती आसक्ती आहे त्यातून बाहेर आलाय असं म्हणायचं अर्जुनांना. आणि म्हणून श्रीकृष्णाने एक साधारण मनुष्य किंवा असं सामान्य मनुष्य आता अर्जुन समजत नाहीये तर ते सर्व कारणांचे अधिकारण आहे ते अर्जुनाने समजून घेतलंय. आणि श्रीकृष्णांसारखे महान म्हणजे आपल्याला मित्र मिळाले ते प्रत्यक्ष भगवान आहेत मग त्यांचा ते स्वीकार करतात. आणि म्हणून ते काय म्हणतात की आपलं दिव्य स्वरूप म्हणजे भगवंतांचं जे आहे ते सर्वांना म्हणजे आपल्यासारखे सामान्य लोक जे आहेत तर त्यांना पण ते भगवंतांचं दिव्य रूप कळावं मग ह्यासाठी ते भगवंतांना ते दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी ह्या श्लोकामध्ये म्हणजे ते विश्वरूप प्रकट करण्याची विनंती सुद्धा करतात. आणि मग अशा पद्धतीने भगवंतांना ते म्हणतात म्हणजे तुम्ही जे काही उपदेश केलेत ते सगळे माझ्या हितार्थ आहेत किंवा माझ्या उपयोगाचे आहेत आणि ते ऐकून मग माझा सगळा हा मोह म्हणजे किंवा हे नष्ट म्हणजे माझ्यावरच हे आवरण सगळं निघून गेलंय. म्हणजे असं त्याला कुटुंबाविषयी जे आसक्ती असते की त्यामुळे तो गोंधळलेली मनस्थिती होते आणि त्यामुळे तो म्हणजे लढायला तयार नसतो. मग हे सगळं निघून गेलेलं आहे असं म्हणतो तो. आणि हे सगळं श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडतंय हे ते मान्य करतो. आणि म्हणून श्रीकृष्ण हे सर्व कारणाचे कारण आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा स्वरूपात ते स्थित आहेत असं अर्जुनांना म्हणजे त्यांच्या मनात पूर्णपणे भगवंताविषयी दृढ विश्वास निर्माण झालाय. पहा मग आता आपण पुढे बघूया की आता भगवंत कशा पद्धतीने म्हणजे आपलं दर्शन देतात. हा तरी वाचून हरे कृष्ण. हे कमलनयना, जीवाच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम, हे परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी या प्राकृतिक सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. हे प्रभू, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता इथे अर्जुन काय म्हणतात हे कमल नाही ना म्हणजे खूप कमळांसारखे सुंदर असे म्हणजे भगवंतांचे नेत्र खूप सुंदर आहेत आणि म्हणून ते अत्यंत आनंदित होऊन म्हणतात अर्जुन. आणि ते काय म्हणतात सगळ्या भौतिक सृष्टींच्या उत्पत्तीच्या प्रलयाचं कारण तुम्हीच आहात आणि तुम्हीच म्हणजे हे सगळं करता म्हणजे हे भगवंतांच्या विषयी त्यांनी जाणलंय म्हणजे अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलय स्वतः म्हणजे हा श्लोक येऊन गेलं पहा. मग भगवंतांनी हे सांगितले स्वतः मग उत्पत्ती आणि प्रलयाचं कारण भगवंत जरी असले तरी यापासून भगवंत कसे म्हणजे अलिप्त असतात किंवा अव्ययी म्हणजे काय तर भगवंत कधी नाश पावत नाहीत त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मग ते सर्वव्यापी जरी असले तरी व्यक्तिशा स्वतंत्र म्हणजे असतात ते किंवा सर्वत्र उपस्थित ते म्हणजे व्यक्तिशा जरी नसले तरी त्यांचे अचिंत योगेश्वर आहेत म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्याद्वारे ते पूर्णपणे म्हणजे सगळीकडे म्हणजे ते व्यापलेले असतात किंवा सर्व ठिकाणी ते एकाच वेळी उपस्थित असतात पण स्वतंत्र असं त्यांचं म्हणजे अस्तित्व ते अबाधित राहतात. मग हे त्यांचं अचिंत्य योगेश्वर आहे आणि सगळं त्यांना समजलंय अर्जुनांना म्हणजे म्हणून त्यांनी सांगितले मला अशी अनुभूती झाली. आणि मग पुरुषांमध्ये उत्तम असे कोण आहेत तर भगवंत आहेत. आणि म्हणून म्हणजे ते काय म्हणतात की तुम्ही वर्णन केलेलं म्हणजे तुमचं जे मूळ स्वरूप आहे हे माझ्या समोर मी पाहतोय तुम्हाला की तुम्ही मूळ दिव्य तुमचं स्वरूप आहे भगवान आहात हे मला सगळं मी जाणलेलंच आहे म्हणजे पूर्ण विश्वास आणि श्रद्धेनं म्हणजे तुम्ही कसं म्हणजे भगवान
आहात किंवा षडेश्वरांनी युक्त आहात हे सगळं मी जाणतो, पण भगवंतांना ते काय म्हणतात की तुम्ही भौतिक जगतात कसे आपल्या विभूतींद्वारे किंवा वेगवेगळ्या विस्तार शक्तींद्वारे प्रविष्ट झालात, किंवा हे सगळं आता जे भावी काळातले लोक येतील आपल्यासारखे सामान्य म्हणजे साधारण मनुष्य आहेत त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला, म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे विराट रूप आहे तर ते पाहण्याची इच्छा करतात. म्हणजे हे ते का म्हणतात असं, ह्या प्राकृतिक सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झालात हे पाहायचं आहे, तर म्हणजे त्याद्वारे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत तर त्यांच्या मनात हा विश्वास तेव्हाच निर्माण होऊ शकेल की जेव्हा ते भौतिक सृष्टीपासून अलिप्त असलेले जरी श्रीकृष्ण असले तरी सृष्टीमध्ये ते कसं कार्य करतात हे जेव्हा सामान्यांना समजेल तर मग त्यावेळेला आपल्यासारख्या सामान्यांचा विश्वास बसेल. आणि म्हणून अर्जुन सांगतात की मी म्हणून विराट रूप पाहायला म्हणजे माझी इच्छा आहे, आणि मग पुरुषोत्तम असं म्हणून ते संबोधतात. तर याचा अर्थ काय, तर पुरुषांमध्ये उत्तम असे भगवानच असू शकतात, उत्तम अधिकारी या सगळ्या ज्ञानाचे, म्हणजे अर्जुनाच्या हृदयात सुद्धा ते आहेतच ना. त्यामुळे अर्जुनाची ही इच्छा ते जाणतात भगवंत म्हणून, की अर्जुनाला भगवंतांचं विश्वरूप पाहण्याची इच्छा नाही, म्हणजे खऱ्या भक्ताला अशी कुठलीही इच्छा नसते, त्याला श्यामसुंदर रूपामध्येच तो समाधानी असतो आणि भगवंतावर त्याची पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असते. पण श्रीकृष्णांची म्हणजे अशा पद्धतीने विश्वरूप पाहण्याची जी इच्छा आहे तर ही अर्जुनांना ह्यासाठी आहे, म्हणजे श्रीकृष्णांनी अंतर्यामी असल्यामुळे जाणलंय की अर्जुन एक आदर्श उपास म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांसाठी स्थापित करू इच्छितात, की ज्यामुळे भावी काळात जर कोणी असे भोंदू आले की मी भगवंतांचा अवतार म्हणून सांगू लागले तर त्या लोकांनी सुद्धा दक्ष म्हणजे त्यासाठी आपल्यासारख्या सामान्यांनी दक्ष राहिलं पाहिजे या कलियुगामध्ये, कारण हे कसं ढोंगीपणाचं फसवणुकीचं असं कलियुग आहे. आणि जो मनुष्य स्वतःला श्रीकृष्ण म्हणून सांगतात मग त्यांना आपण म्हणू शकतो की तुम्ही तुमचं असं विश्वरूप दाखवा, म्हणजे आपल्यासारख्या सामान्यांसाठी म्हणजे आपल्याला विश्वास तर होण्यासाठी की भगवंत प्राकृतिक सृष्टीमध्ये कशा पद्धतीने स्वतःला विस्तारित करतात, त्यांची कशी योगाश्वरे आहेत विभूती आहेत, तर त्याद्वारे आपण त्यांचं रूप तर पाहू शक म्हणजे पाहू इच्छितातच, पण त्याचबरोबर अशा पद्धतीच्या म्हणजे भोंदू लोकांपासून पण अर्जुन आपल्याला सावधान करू इच्छितात. आणि म्हणून ते म्हणतात की तुमचं असं अमर्याद विश्वरूप आहे ते मला तुम्ही दाखवा, आणि जर त्यासाठी मी पात्र असेल तर ते मला दाखवा. म्हणजे पहा या श्लोकामध्ये भगवंतांना म्हणजे उत्तम शिष्य अर्जुन कसे आहेत ते समजून घेऊ. भगवंतांना ते काय सांगतात, मला पाहणे शक्य असं जर तुम्हाला वाटत असेल, म्हणजेच काय थोडक्यात ही शिष्यांची अत्यंत प्रामाणिक आणि अशी मधुर भाषा आहे, ह्याच्यातनं आपण मधुर वचन म्हणू. शिष्य कसं आपल्या गुरुंना आपलं असं करतात पहा, तर म्हणजे ह्यासाठी मी पात्र असेल हे जर रूप पाहण्यासाठी तर तुम्ही मला ते दाखवा, म्हणजे आणि मग ते मी पाहिल. म्हणजे काय की भक्त हा कसा असतो तर म्हणजे भगवंतांच्या दिव्य प्रेमय सेवेमध्ये संलग्न झालेला असतो, पण तरी देखील म्हणजे उत्तम गुरु किंवा भगवान जगद्गुरु आहेत किंवा भक्त म्हणजे किंवा शिष्य पण आहेत अर्जुन, तर ते काय म्हणतात भगवंतांना की मी त्याच्यासाठी पात्र असेल किंवा ते पाहणं शक्य असेल तुम्हाला, म्हणजे वाटत असेल की मी पाहणं शक्य आहे म्हणजेच मी त्यासाठी पात्र असेल तर तुम्ही मला ते दाखवा. मग आता आपण पाहूया पुढे काय. हरे कृष्ण 11.5 श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना आता माझे ऐश्वर पहा, अलौकिक आणि नानावर्णाने अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. 11.7 हे अर्जुना तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहावयाची इच्छा असेल ते सर्व विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे. 11.8 परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो, माझे योग ऐश्वरे पहा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता काय म्हणतात भगवंतांना, म्हणजे भगवंत आता सांगतात अर्जुनांना म्हणजे की आता माझं योग ऐश्वर तू पहा, म्हणजे माझे हे जे विराट रूप जरी दिव्य असलं तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये म्हणजे या भौतिक सृष्टीमध्ये ते मी प्रकट करतो, म्हणजे ते तात्पुरतच असतं, भौतिक प्रकृतीच्या ते काळाच्या आधी नसतं. मग भौतिक प्रकृती कशी निर्माण होते आणि नष्ट होते, मग तसंच भगवंतांचं विराट रूप सुद्धा व्यक्त आणि अव्यक्त होतं, म्हणजे ते वैकुंठ लोकांमध्ये स्थित नसतं. म्हणजे आपण समजून घेऊया की भगवंतांचे जे अर्चविग्रह अवतार आहेत ना, तर हे सगळे म्हणजे जे काही अवतार भगवंतांचे झालेले आहेत आतापर्यंत किंवा जे होणार आहेत तर ते वैकुंठामध्ये स्थित आहेत अर्चविग्रह, आणि मग
ते इकडे म्हणजे पृथ्वी तला त्या अवतारात अर्चविक्र अवतारात भगवंत किंवा वेगवेगळ्या विस्तार अवतारामध्ये भगवंत येतात म्हणजे ते तिथं वैकुंठामध्ये आधी असतात ते म्हणजे तिथं स्थित असतात पण तसं म्हणजे स्थित किंवा स्थायी असं हे विराट रूप भगवंतांचं नाही म्हणजे हे भगवंत सांगतात आणि मग हे रूप कसं आहे तर भगवंत काय सांगतात की हे जे रूप आहे तर हे रूप ते म्हणजे अर्जुनाला जे पाहायची इच्छा आहे ते सामान्य मनुष्य हे विश्वरूप पाहू शकत नाही म्हणजे आणि म्हणजे त्या रूपामध्ये जर पाहायचं असेल तर श्रीकृष्णांना त्यांना शक्ती प्रदान करायला पाहिजे म्हणजे आपल्यासारखे सामान्य बद्ध जीव त्यांना पाहू शकत नाही मग अर्जुनाला ते सांगतात की तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा म्हणजे भगवंत त्याला दिव्य दृष्टी देतात पहा म्हणजे आता पुढच्या श्लोकात ते आहेत म्हणजे माझ्या तुझ्या वर्तमान नेत्राने तू मला पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो म्हणजेच काय की भगवंत हे सांगतात की तुला जे पाहायचंय तू पाहू इच्छितोस ते सगळे माझ्या देहामध्ये तू पाहू शकशील आणि तू आता जे काही तू पाहू इच्छितोस म्हणजे भविष्यामध्ये काय घडणार आहे तर म्हणजे असं म्हणजे जे काही आहे तर हे सगळं तू माझा निकटवर्ती मित्र आहेस आणि त्यामुळं म्हणजे मी किंवा अत्यंत विद्वान असला तरी म्हणजे कसं की अर्जुन हा सामान्य आहे आपल्यासारखा म्हणजे म्हणजे असं नाहीये की म्हणजे अर्जुन जे आहेत तर ते शिष्य जरी असले तरी आपल्यासारखे कसे बद्ध जीव आहेत हो की नाही म्हणून ते काय म्हणतात की ह्या श्लोकामध्ये भगवंतांना सांगतात की तू माझा निकटवर्ती मित्र किंवा विद्वान जरी असलास तरी अशा पद्धतीचं रूप आजपर्यंत म्हणजे कुणालाही हे पाहता आलेलं नाही आहे किंवा श्रीकृष्णांच्या विषयी असं पुन्हा ज्ञान असं त्या कोणाला प्राप्त होऊ शकलेलं नाही आहे आणि तुला म्हणजे असं म्हणजे मी पहिल्यांदाच हे ज्ञान देत आहे किंवा तुझ्यासमोर हे अद्भुत रूप असं माझं प्रकट करतोय असं म्हणतात ते आणि मग आता आपण पाहूया म्हणजे विचार करून की आपल्याला एका ठिकाणी बसू असं ह्या जगात म्हणजे आता इथे मी बसले रत्नागिरी तर मला मुंबईत काय चालले असं इथूनच पाहणं शक्य आहे का तर बिलकुल नाही वैज्ञानिक सुद्धा म्हणजे असं शोध लावणं त्यांना शक्य झालेलं नाहीये त्यांना मग अर्जुनासारखे जे भक्त आहेत त्यांना विश्वामध्ये म्हणजे अस्तित्वात असलेलं जे काही आहे भूत वर्तमान भविष्य म्हणजे म्हणून भगवंत म्हणतात की जे काही तू पाहू शकतोस इच्छितोस भूतकाळातलं भविष्य काळातलं म्हणजे या देहामध्ये पहा आणि जे काही पाहू इच्छितोस म्हणजे या वर्तमान काळातलं आणि भविष्यात पण तुला जे काही पाहायची इच्छा ते सगळं मी प्रकट करतो तुझ्या समोर आणि ते सगळं पाहण्याची मी तुला शक्ती पण प्रदान करतो आणि ह्या संपूर्ण चराचर म्हणजे या एकाच ठिकाणी माझ्या स्थित आहे हे तू पाहू शकशील म्हणजे पहा भगवंतांच्या कृपेमुळे अर्जुन हे पाहणार होते म्हणजे शक्य आहे का आपल्याला हे आहे त्या रथावर बसून त्याचं सारथ्य करत असताना तिथेच पाठीमागे अर्जुन बसलेले आहे त्या रथामध्ये आणि तिथंच भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखवलंय आणि त्याच वेळी ते रथामध्ये पण आरूढ आहेत पहा म्हणजे काय भगवंतांचं अचिंत ऐश्वर असेल पहा कल्पना करू शकतो का आपण बिलकुल नाही आणि परत ते काय सांगतात की तुझ्या या वर्तमान नेत्राने कारण आपला कसा देह आहे तो भौतिक आहे आणि आपला आत्मा म्हणजे भगवंतांचा आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे पण आपण आपल्या पूर्ण इंद्रियांनी म्हणजे एवढी पराकष्ट करून पण भगवंतांना पाहू नाही शकणार आणि म्हणून भगवंतांना शुद्ध म्हणजे जे भक्त आहेत तेच फक्त पाहू शकतात मग कृष्णांच्या कृपेने म्हणजे भगवंतांनी काय केलं म्हणजे त्यांना दिव्य दृष्टी किंवा दिव्य अशा पद्धतीचे नेत्र दिले कारण आताच्या वर्तमान नेत्रांनी आपण पाहू शकत नाही कारण आपली इंद्रिय कशी आहेत अपूर्ण आहेत आणि हे भगवंत जाणतात आणि म्हणून त्यांनी काय केलं की अशा पद्धतीने अर्जुनांना दिव्य नेत्र असे प्रदान केले त्याद्वारे काय म्हणाले ते की तू माझं योगेश्वर म्हणजे तू पहा पण आता आपण समजून घेऊया की भक्त कसे असतात भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये दिव्य संबंध असतो प्रेमाचा म्हणजे आणि भक्तीचा तर म्हणजे भक्ती आणि प्रेमेचा किंवा भाव यांचा आदान प्रदान असतं त्यांच्यामध्ये तर ते असे भगवंतांच्या ऐश्वर्यामुळे ते आकृष्ट होत नाही किंवा म्हणजे भगवंतांना ते सवंगडी सखा माता पिता असे म्हणजे वेगवेगळे आपले ऐश्वर भगवंतांनी जरी म्हणजे प्रकट करावे अशी त्यांची काही इच्छा नसते म्हणजे तर ते विशुद्ध प्रेमामध्येच असतात म्हणजे भगवंताच्या आणि त्याच्या आदान प्रदानामध्येच ते आनंदी असतात पहा
हा भाग आपण समजून घेऊया. फक्त आपल्यासारख्या सामान्यांसाठी म्हणजे आपल्याला कळण्यासाठी की भगवंत हेच परम पुरुष आहेत किंवा भगवंत सर्व कारणांचे कारण आहेत. आणि जेव्हा हे आपल्याला समजेल तर त्यावेळेला भगवंताने नुसतंच स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा असं तात्विक बोलून नाही प्रस्तुत केलं, तर स्वतःच मूळ रूप अर्जुनांसमोर जसं आहे तसं परमेश्वर स्वरूपात स्वतःला समोर प्रकट करून दाखवलं. मग हे सुद्धा अर्जुनाने पुष्टी देणं आवश्यक आहे. आणि अर्जुनापासून ह्या गुरु शिष्य परंपरेचा प्रारंभ होणार होता. आणि मग खरोखर भगवान श्रीकृष्णांना जे कोणी जाणू इच्छितात आपल्यासारखे, मग त्यांनी अर्जुनांच्या पदचिन्हांचं अनुसरण करण्यात म्हणजे केलं तर निश्चित काय होईल, तर त्यांना भगवंतांची कृपा म्हणजे संपादन करता येईल. आणि म्हणून भगवंतांनी स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने नाही केलं प्रस्तुत, म्हणजे तत्विक तात्विक ज्ञानाने आणि उपदेश नाही दिले अर्जुनाला, तर जिथे आहे तिथे बसलेल्या रथामध्येच तिथेच रथारूढ होऊन अर्जुन आहे आणि तिथेच ते स्वारथ्य करतायत. आणि अशा वेळी त्यांनी दाखवलंय आपलं रूप. म्हणजे हे केवढं मोठं भगवंतांचं ऐश्वर आहे पहा. आता आपण पुढे जाऊया. संजय उवाच एवं उक्त्वा एततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरं. हरे कृष्ण. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवानांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हे बोलून आता अर्जुनांना श्रीकृष्णाने आपलं योग म्हणजे जे योगेश्वर आहे तर त्यानुसार आपलं विश्वरूप प्रकट केलंय, बरं का. मग म्हणजे इथे म्हणतात भगवंतांना संजय की महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी, म्हणजेच काय की महायोगेश्वर आहेत ते. म्हणजेच काय की त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कुणी आता योगी असू शकत नाही, की जे सर्वव्यापी आहेत आणि सर्व कारणांचे कारण आहेत. मग त्यांनी काय केलं, अशा पद्धतीचं विश्वरूप भगवंतांना भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं की ज्याला असंख्य मुख आहेत, असंख्य नेत्र आहेत, ज्याला असंख्य म्हणजे अद्भुत दृश्य आहेत, ज्याच्यासोबत अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित केलेलं आहे, दिव्य शस्त्रांनी सज्ज असं रूप आहे, त्या विश्वरूपामध्ये दिव्य वस्त्र माळा धारण केलेले आहेत, सुगंधी द्रव्य असं सगळं त्यांचं लेपन केलेलं आहे, आणि असं तेजस्वी असं अनंत पर्यंत असं अथांग पसरलेलं, थोडक्यात अनंत म्हणजे जसं समुद्राचं पाणी कसं अथांग असतं तसं अनंत सगळं विश्व ब्रह्मांड व्यापणार असं अद्भुत तेजस्वी सर्व व्यापी ज्याला म्हणून अशा पद्धतीचं भरपूर म्हणजे संख्यातीत हात चरण किंवा मुख्य असणार असं अखिल विश्वभर व्यापलेले रूप आहेत. आणि हे सगळं अर्जुनाने बसल्या जागी तिथेच ही सगळी रूप पाहिली, म्हणजे भगवंतांची अचिंत्य शक्ती पहा किती आणि त्याचा प्रभाव किती पहा. मग आपण पुढे जाऊया. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्रे, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्याचा उदय झाला तर कदाचित त्याचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग इथे अर्जुनाने काय केलंय, तर हे पाहिलंय सगळं प्रत्यक्ष, याची डोळा याची द्या म्हणतो ना आपण तसं. विश्वरूपाला काय आहे तर त्या असंख्य मुख आहेत पहा. तर त्यानंतर काय आहे तिथे, तर असंख्य नेत्र दिसतात पहा, चित्रात पहा, अशी अद्भुत दृश्य आहेत, सगळी वेगवेगळी देव देवता सगळे दिसतात पहा, अलौकिक अलंकार, वेगवेगळ्या माळा आभूषण विभूषण म्हणजे असं त्यांनी विभूषित रूप आहे, दिव्य शस्त्र आहेत, अनेक दिव्य वस्त्र घातलेली आहेत त्यांनी, वेगवेगळी सुगंधी द्रव्यांचा शरीराला लेप आहे, आणि मग इतकं अद्भुत आणि इतकं तेजस्वी सर्व व्यापणार आहे. तर खाली रथात बसलेले अर्जुन आणि श्रीकृष्ण दिसतात पहा, आणि त्याच ठिकाणी त्यांनी दाखवले ते स्वतःपासून. आणि मग याची उपमा कशाला दिली,
या तेजाची उपमा आहे तर त्याला भौतिक आता संसारातलं म्हणजे या भौतिक म्हणजे जगतातलं उदाहरण कुठलं दिलंय तर सहस्त्र सूर्य जेव्हा एकाच वेळी त्यांचा आकाशात उदय होईल ना तर त्याचं जे तेज येईल म्हणजे ऍक्च्युली सूर्याला म्हणजे खरोखर म्हणजे सूर्याला जो म्हणजे तेज मिळतं किंवा प्रकाश तो भगवंतांकडूनच मिळतो त्यांच्या ब्रह्मज्योतीतल्या येणाऱ्या प्रकाशातून पण एक वर्णनीय आहे की संजयांनी हे विश्वरूप आहे ना त्याची धृतराष्ट्रांध्या तर त्यांना कल्पना देण्यासाठी म्हणजे हे दोघे युद्धभूमीवर नव्हते आणि व्यासकृपेंच्यामुळे त्यांना युद्धावर म्हणजे युद्धाच्या ठिकाणी ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या महालात बसून समजत होत्या संजयना दिव्य दृष्टी दिल्यामुळं आणि म्हणून विश्वरूपाची तुलना त्यांनी काय केली सहस्त्र सूर्य जेव्हा आकाशात त्यांचा उदय उत्सवतील तेव्हा त्यांचं जे तेज आहे असं भय म्हणजे असं दिव्य असं तेज विश्वरूपाचं आहे की ते विश्वरूपाशी त्या तेजाशी बरोबरी करू शकेल असं संजय सांगतात धृतराष्ट्रांना. मग आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण 11.13 त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेला परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्ण मग तेव्हा अर्जुनाने काय पाहिलं की एकाच ठिकाणी स्थित आहेत पण अनंत ग्रहामध्ये विभागलेली म्हणजे भगवंतांची म्हणजे जी विस्तृत म्हणजे विभागलेली जी ब्रह्मांड आहेत म्हणजे अनेक ग्रह आणि त्यानुसार विभागलेली ब्रह्मांडांची सुद्धा विस्तृत रूप भगवंतांची त्यांनी पाहिली. म्हणजे पहा भगवंतांचं किती अचिंत्य योगेश्वर आहे. म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही त्या रथावर आरूढ असतानाच अर्जुनाने विश्वरूप तर पाहिलंच पण युद्धभूमीतल्या इतरांना हे विश्वरूप पाहता आलं नाही कारण श्रीकृष्णांनाच त्यांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती त्यामुळे इतर म्हणजे जे होते रणभूमीवर त्यांना काही हे पाहता आलं नाही दृश्य पण अर्जुनांनी श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये असे अनंत ग्रह लोक पाहिले आणि ते जे अनंत ग्रह लोक आहेत त्यापैकी काही भूमीपासून काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून सुद्धा बनलेले होते आणि महाकाय आणि काही लहान होते म्हणजे खूप मोठे असे काही ग्रह होते तर काही खूप छोटेसे होते आणि आपल्या रथावर बसून हे सगळं त्यांनी पाहिलं. आणि मग आता हा भाग अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये हे चाललंय हे कुणीही जाणू शकलं नाही पण इथं अनंत रूप पाहिली पहा दिसतात पहा ब्रह्माजी वेगळे देवदेवता सगळ्या योनी असुर म्हणजे सगळं सगळे म्हणजे असं सगळ्या आयुधांनी ते युक्त आहेत सगळे देवदेवता सगळं त्यांच्यापासूनच निर्माण तर झालेत. मग ग्रहलोक पण त्यांनी पाहिले आणि सगळी ब्रह्मांड पाहिली पहा म्हणजे केवढं हे विश्वव्यापी आणि असं सर्वव्यापी असं रूप असेल पहा आपण कल्पनाच करू शकत नाही म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे अचिंत्य आहेत भगवंत. मग आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे पहा की म्हणजे भ्रमित का म्हणले तर अचानक आपल्याला असं काय दिसलं आणि जे अत्यंत कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे त्याचबरोबर इतकं आश्चर्यकारक आहे की आपण कधी पाहिलेलंच नाही तर आपल्या अंगावर रोमांच उभारेल की नाही अगदी अर्जुनाची अशी अवस्था आहे आणि म्हणून अर्जुन प्रणाम करण्यासाठी एकदम नतमस्तक झाले चित्रात पहा कसं दाखवलंय आणि हात जोडून भगवंतांची त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. आता भगवंत श्रीकृष्णांची त्यांचा संबंध मित्रत्वाचा आश्चर्ययुक्त आदराचा झाला हो की नाही आणि भगवंतांना आपण रसांचा आगार मानतो म्हणजे सगळे रस शास्त्रामध्ये जे 12 रस सांगितले मग हे सगळे रस श्रीकृष्णामध्ये आहेत बरं का आणि मग ह्या रसाद्वारेच भगवंतांनी भक्त यांच्यामध्ये आदान प्रदान होत असतं. मग अर्जुन कोणत्या रसामुळे प्रेरित आहे तर सख्य रस किंवा मित्र या नात्यानं तो त्यांना मानतो आणि असं जरी असलं तरी तो इतका गंभीर झाला म्हणजे इतका रोमांचित असं झाला की भगवंतांना हात जोडून तो प्रणाम करू लागला म्हणजे तो भयभीत नव्हता झाला पण त्यांचं हे अद्भुत प्रभावित असं रूप बघून म्हणजे तो इतका आश्चर्यचकित झाला होता की त्याचा स्वाभाविक जे त्याचा मित्र भाव आहे म्हणजे मित्र म्हणून त्यांचं जे प्रेम आहे भगवंतांच्यावर तर त्या सख्य रसावर अद्भुत रसाचे वर्चस्व म्हणजे असं तर ह्या प्रक्रियेद्वारे म्हणजे ह्या सगळ्या वर्णनाद्वारे काय झालं की भगवंतांची आणि त्याच्यामध्ये जे एक मैत्रीचं म्हणजे मैत्री भावाचं जो म्हणजे नातं आहे किंवा सख्य भाव आहे तर त्या रसावर ह्या अशा आश्चर्यकारक अद्भुत असा रसाचं वर्चस्व झालं त्या काही क्षणांकरता आणि त्यामुळं त्यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि तो त्यांना आता प्रार्थना करतो. पाहता पुढे प्रार्थना आहेत त्याच्या आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण 11.15
अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्णा, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. 11.16. हे विश्वेश्वर, हे विश्वरूपा, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. 11.17. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाले की हे भगवान, तुमच्या शरीरात एकत्र देवता सगळे दिसतात बरं का? इथे चित्रात पहा, सगळे देवता आहेत पहा. मग आपल्याला दिसत असेल तर पहा, इथं चित्रात विविध जीव सुद्धा दिसतात, म्हणजे ब्रह्मांडातले जे आदिजीव आहेत ब्रह्मदेव, तर आणि ब्रह्मांडाच्या आधो प्रदेशात कोण आहे? तर गर्भोदक्ष आहे विष्णू. तर त्या दिव्य सापाला सुद्धा बघतोय अर्जुन, म्हणजे पहा, दिसतंय पहा चित्रात. आणि सर्पशय्या जी आहे, तर त्याच्या त्याला वासुकी म्हटलं जातं, म्हणजे वासुकी नावाचे इतर सुद्धा सर्प आहेत, मग ते सुद्धा दिसत आहेत बरं का. मग गर्भोदक्ष आहे विष्णू पासून, म्हणजे कमलावरती स्थित, म्हणजे कमलावरती स्थित असे ब्रह्मदेव आहेत, तर ते पण त्यांना पण आपण म्हणजे अर्जुन त्या अतिच्च लोकापर्यंत, म्हणजे ब्रह्म लोकापर्यंत पाहू शकतोय पहा. आणि म्हणजे याचा अर्थ काय, एका स्थानी रथावर बसलेले अर्जुन म्हणजे अगदी प्रारंभापासून अंतापर्यंत सगळं काही पाहू शकत होते, आणि ते भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे. मग आता आपण समजून घेऊया की हे जे विश्वरूप आहे तर हे कसं आहे की देहामध्ये भगवंत कसे आहेत की अमर्याद आणि सर्वत्र पसरल्यात. चित्रात पहा, असंख्य पूजा, सगळीकडे असंख्य मुख, असंख्य नेत्र, आणि त्यामुळे भगवंतांना ते काय म्हणतात, ते कुठून सुरू झाले आणि कुठून संपले मला कळतच नाही. म्हणजे आधी आणि अंत कुठे समजतच नाही. म्हणजे श्रीकृष्ण कसे आहेत तर अनंत आणि पुरुषोत्तम आणि भगवान आहे. जास्त म्हणजे त्यांच्या ठाईत सगळं दिसत होतं, म्हणजे त्यांच्यापेक्षा बाहेर काही दिसणारच नाही ना आपल्याला, कारण तेच सर्व आदी आहेत, अनंत आहेत, मध्य आहेत. आणि म्हणून भगवंताला तो काय म्हणतो की मला तुमच्यामध्ये आदी, मध्य, अंत, अनंत, अंत कुठे दिसतच नाही, अशा पद्धतीने तो वर्णन करतो. मग पुढे तो काय म्हणतो की तुमचं रूप इतकं तेजपुंज आहे की ते पाहणं देखील मला कठीण झालंय. आणि ते तेज जे आहे त्याच्यात प्रज्वलित होणार, तर अग्नि किंवा सूर्याचा इतकं म्हणजे प्रचंड तेज त्याच्यात, म्हणजे ते सगळीकडे असं प्रसारित होते आणि ते इतकं सगळीकडे व्यापले की त्याच्या त्या तेजामधून अनेक मुकुट तुमचे, त्यानंतर गदा किंवा चक्राने सुशोभित झालेलं तुमचं असं सुंदर, म्हणजे रेखीव भगवंत दिसायला सर्वात सुंदर आहे, हो की नाही? सर्वात सौंदर्य असं, सर्वात श्रेष्ठ सौंदर्य भगवंतांच्या जवळ आहे. मग इतकं त्यांचं सुशोभित झालेलं असं ते कांतिमान शरीर आहे, तर ते रूप मी पाहते असं भगवंतांना ते सांगतात. म्हणजे केवढं दिव्य असं ते कांतिमान रूप असेल हा भगवंतांचं, इथं चित्रात दाखवले पहा, त्या प्रकाशाने तेजोमय असं झालेलं तेजपुंज असल्यावर म्हणजे झालेलं रूप. आणि ते त्या दिव्य दृष्टी देऊन सुद्धा अर्जुनाला ते पाहणं कठीण बनलंय, म्हणजे किती ते तेज असेल पहा. आता आपण पुढे जाऊया, म्हणजे आपण फक्त कल्पना करूया सगळ्याची. आणि मग इथे शंकर, ऋषी सगळ्यांना त्यांनी पाहिलं पहा, म्हणजे हे सगळ्या देवदेवता, विविध जीव, म्हणजे हे सगळं आपण आता वर्णन अभ्यासलं. आता पुढे जाऊया आपण. हरे कृष्ण होता पुढची स्लाइड म्हणजे हा होता जी वाचा वाचू का वाचताय माताजी? तुम्ही वाचा. तुम्ही परम अक्षर क्षय आहात, या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्यय आणि पुरातन आहात. तुमचे शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहेत, हे माझे मत आहे. 11.19. तुम्ही आदि, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजानेच तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून ग्रहलोक अतिशय व्यतीत झाले आहेत. सर्व देवांगण तुम्हाला शरण येऊन
तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत, त्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मुरुद्गण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. हरे कृष्ण म्हणतात. हरे कृष्ण. आता पहा केवढं सुंदर वर्ण आहे. तुम्हीच कोण आहेत? परम अक्षर. म्हणजे परम म्हणजे काय तर सर्वोच्च, सर्वश्रेष्ठ असे भगवंत आहेत. अक्षर म्हणजे कधीही नष्ट होणारे, न होणारे. त्यानंतर ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखे असे कोण आहेत? तर भगवंतच आहेत. म्हणजे आणि मग आपल्या मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय? तर भगवंतांची प्राप्ती करणे, भगवंतांना जाणून घेणे. आणि मग संपूर्ण विश्वाचे आश्रयस्थान सुद्धा कोण आहेत? भगवंत आहेत. अव्ययी म्हणजे नाश न पावणारे किंवा विभाजित न होणारे असे. आणि मग पुरातन म्हणजे आदिपुरुष म्हणजे गोविंद व आदिपुरुष म्हटले ब्रह्माजीने. किंवा शाश्वत म्हणजे काय? सदैव उपस्थित असणारे असे. धर्माचे पालक म्हणजे धर्मतत्व कोणी आणली? तर भगवंतांनी प्रस्थापित केली. भगवंतच धर्मतत्वाचं म्हणजे निर्माण करतात. कारण भगवंत म्हणजे त्यांच्या ज्या आज्ञा आहेत किंवा त्यांच्या मुखातून जे काही उपदेश येतात तर त्यांना धर्मतत्व असं म्हणतात. वेदांनी त्यांना धर्मतत्व म्हणून सर्वत्र म्हणजे ती संमत आहेत. मग ती धर्मतत्व कोण आहेत? तर भगवंतांच्या प्रत्यक्ष मुखातील आदेश किंवा आज्ञा आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलं? धर्माचे पालक. आणि पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम असे उच्च अधिकारी म्हणजे कोण आहेत? भगवान. आणि ते सहा ऐश्वर्याने युक्त आहेत म्हणजे असं माझं मत आहे असं म्हणतात ते. का मग पुढे काय म्हणतात? तुम्हीच आदि मध्य आणि अंत म्हणजे सर्व काही कोण आहात? तर भगवंत आहेत असं ते म्हणतात. मग ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं? तर भगवंतांची षडैश्वर्य अनंत आहेत. पण इथे इतरही त्यांची म्हणजे जी ऐश्वर आहेत म्हणजे तर ह्या सगळ्याची पुनरावृत्ती म्हणजे असं करण्यात आली. आणि मग शास्त्रांमध्ये एखाद्यानी जर महिमा म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा अशी गायली आता ते तर भगवंत आहेत. शास्त्रांच्या नुसार श्रीकृष्ण जे भगवंत आहेत त्यांची महिमा अशी कुणी पुन्हा पुन्हा सांगितली तर त्याला साहित्यिक दोष नाही मानला जात. ते भारावून जाऊन पहा आपण कसं कौतुक करतो आपल्या बोली भाषेत सतत एखादी व्यक्ती. तसंच भारावून जाऊन त्यांनी पुन्हा पुन्हा ती विधानं अशी केलेली आहेत तर तो दोष नाही आहे. म्हणून ते पुन्हा सांगतात म्हणजे पुन्हा हा ह्या श्लोकामध्ये आलाय. पहा की तुम्हाला असंख्य भाऊ आहेत, असंख्य तुमचे सूर्य चंद्र असे नेत्र आहेत. त्यांनी तुमच्या मुखातून पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने एकदम तप्त केल्याचे मी पाहते. हे पुन्हा वर्णन का केलं अर्जुनाने? तर भारावून जाऊन केले. मग आता पुढे काय म्हणतात? तर अर्जुन की तुम्ही एकट्याने सगळं आकाश म्हणजे हे जे आहे त्रिलोक आपण म्हणतो की नाही तर हे सगळं जे आहे तर ते तुम्ही सगळं व्यापलंय. आणि हे मग अर्जुनानेच नव्हे तर इतर जे लोक जे आहेत म्हणजे इतर लोक इतर जे ब्रह्मांड आहेत तिथल्या सुद्धा इतर जणांनी हे विश्वरूप पाहिलं. आणि मग अर्जुनांनी हे पाहिलं म्हणजे विश्वरूप हे काही स्वप्न नाहीये. तर हे खरोखर त्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली आणि ते पाहत आहेत. मग असं जे त्यांचं दिव्य विश्वरूप आहे तर ते एकट्यानेच म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने सगळे ग्रहलोक आकाश सर्व दिशा व्याप केल्यात. आणि मग त्यांचं हे उग्र रूप म्हणजे अतिशय उग्र असं म्हणजे ते अग्नि म्हणजे त्याचं मुखातून येणार किंवा अशी इतके असंख्य मुख म्हणजे असं रूप पहिल्यांदाच सर्व लोकांनी पण पाहिलं ग्रह लोकातले. आणि म्हणून ते काय म्हणतात की तुमचं हे उग्र रूप आणि अद्भुत रूप पाहून म्हणजे सगळे म्हणजे असे ग्रह लोक आहेत तर तिथले म्हणजे जे कोणी जीव आहेत की जे भगवंतांच्या कृपेनेच त्यांना पाहू शकतात. जसं अर्जुनांच्यावर भगवंतांची कृपा आहे तसे विविध ग्रह लोकातले त्या लोकांवर पण कृपा आहे भगवंतांची. आणि म्हणून ते पाहू शकलेत ते महात्मे. मग हे उग्ररूप अद्भुत असं पाहून ते व्यथित झालेत. म्हणजेच काय थोडक्यात ते अशा पद्धतीने भयभीत झाले आहेत. म्हणजे वेगवेगळे जे भुवनातील देवदेवता आहेत त्या विश्वरूपाचे प्रखर म्हणजे जे रूप आहे त्याचं तेज आहे. त्यांनी भयभीत होऊन काय करायला लागल्या? मग भगवंतांची स्तुती करायला लागल्या. त्या म्हणजे एखादी म्हणजे एखाद्या म्हणजे जे नित्य दास आहेत तर आपला नित्य जे स्वामी आहेत जे तर त्यांचं असं रूप पाहून एखादा नित्य सेवक किंवा दास काय करेल आपलं काही चुकलं का अशा पद्धतीने मनात वेगवेगळ्या विचार येऊन त्यांना पूर्ण शरण जाऊन भयभीत होऊन काय करायला लागलं? तर ते त्यांची स्तुती गायला लागले. हो की नाही? म्हणजे असंच करू ना आपण सुद्धा. म्हणजे मग त्या पद्धतीनं हे जे देवदेवता आहेत तर ते भगवंतांची रक्षणार्थ स्तुती गायला लागले. मग एवढ्यावरच नाही भागलं तर पुढे काय झालं? तर हे म्हणजे महर्षीगण किंवा सिद्धगण आहेत त्यांनी काय केलं? स्वस्ती शांती म्हणून वैदिक स्तोत्रांचं गायन म्हणजे भगवंत
अशा पद्धतीने जे काही म्हणजे भगवंताचं रूप आहे तर ते इतकं म्हणजे उग्र आहे आणि इतकं अक्राळ विक्राळ असं ते रूप आहे, म्हणजे इतकं महाकाय रूप आहे. तर ते पाहून म्हणजे देवतांसहित सगळे लोक असे म्हणजे खूप भयभीत झाले. आणि मग असं जे रूप आहे म्हणजे तर ते जे रूप आहे मग ते पाहून महर्षीगण आणि सिद्धिगण यांनी काय केलं, वैदिक स्तोत्रांचं गायन करून स्तुती सुरू केली. मग आता हे रुद्रगण आदित्यगण किंवा हे सगळे सांगितलेत, मग त्यात गंधर्व यक्षगण हे सुद्धा पाहत होते, सगळे सिद्ध देवता पण पाहत होत्या बरं का. मग ह्याच्यामध्ये काय झालं तर आपण हा भाग समजून घेऊया की हे जे सिद्ध देवता किंवा असुर आहेत किंवा यक्षगण आहेत गंधर्व किंवा पितृलोक म्हणजे पितृगण हे सुद्धा पाहत होते. मग ते काय झालं, अत्यंत आश्चर्य वाटायला लागलं आणि अशा पद्धतीचं रूप कधीच कुणालाच पाहायला मिळालेलं नाही, ते अर्जुनालाच पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि त्यामध्ये आश्चर्याने सगळे बघत होते. आता आपण पुढे जाऊया. अकरा पॉइंट तेवीस. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र मुखे भुजा जांघा पाय उदरे आणि अनेक अकरा विकरा दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. 11.24. हे सर्व व्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णाने युक्त तुम्ही आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे, त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते काय म्हणतात, ह्या देवता आहेत त्यांच्या सहित सर्व लोक तुमचे एवढे असंख्य नेत्र भुजा अशा म्हणजे जांघा पाय उदर हे अकराळ विकराळ दाढा असं महाकाय रूप पाहून अत्यंत म्हणजे व्यथित झालेत आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा व्यथित. म्हणजे काय तर मानसिक संतुलन त्यामुळे माझं नाहीस झालंय असं अर्जुन म्हणतो. म्हणजे एवढं तुमची सर्वव्यापी विष्णू रूप आहे आणि ते सगळ्या तेजस्वी वर्णांनी असं युक्त आहे की ते आकाशाला स्पर्श करीत असलेलं आणि तुमची आव असलेली अशी मुख आहेत सगळी मोठीच्या मोठी आणि एवढे मोठे विशाल नेत्र आहेत चित्रात दाखवले पा आणि हे रूप पाहून मी मनाने व्यथित म्हणजे भयानी व्यथित झाले थोडक्यात असं आश्चर्ययुक्त जे भय असतं ना तर त्या पद्धतीने व्यथित आणि त्यामुळे माझं धैर्य सगळं म्हणजे आहे तर ते नाहीच झालंय मानसिक संतुलन नाहीच पाहिलं. अचानक आपण असं जर काही भयंकर पाहिलं तर आपली कशी परिस्थिती होते अशी अर्जुनांची झाले आणि त्यामध्ये काय म्हणतात मी माझं मानसिक संतुलन राखू शकत नाही म्हणजे अशा पद्धतीचं ते म्हणजे अशा पद्धतीचं दिव्य भव्य असं रूप त्यांना ते पाहायला मिळालं होतं की चित्रात आपण पाहायला की कल्पना येईल. आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण माताजी. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र पत भीष्म द्रोण कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखात प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे आपण पाहूया की भगवंतांना अर्जुन काय म्हणतात की म्हणजे तुमच्या मुखामध्ये म्हणजे जे काही म्हणजे आहे म्हणजे जे दिसतंय मला तर त्याचं ते वर्णन कसं करतात तर भीष्म द्रोण किंवा कर्ण आणि धृतराष्ट्र पुत्र म्हणजे सगळे हा त्यानंतर सैन्य तसंच पांडवांचं स्वतःचं सैन्य म्हणजे स्वपक्षातलं आणि विरुद्ध पक्षातलं हे जे सैन्य आहे आणि तिथले प्रमुख सेनानी आहे तर हे सगळे त्यांच्या मुखामध्ये दिसतात आणि मग कुरुक्षेत्र म्हणजे आहे तर तिथे जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होणार आहेत हे यातनं समजून घेतात म्हणजे दोन्ही पक्षातील आमच्या आणि विरुद्ध पक्षातील म्हणजे मुख्य जे योद्धे आहेत ते भगवंतांच्या तोंडामध्ये प्रवेश करत आहेत अशा पद्धतीने दिसतायत हे भीष्म द्रोण कर्ण सगळे म्हणजे सैन्य धृतराष्ट्र पुत्र आणि एवढंच नाही तर म्हणजे कधीही पराजय न होणारे जे भीष्मदेव आहेत तर त्यांचा पण संहार असल्याचा उल्लेख म्हणजे या श्लोकात म्हणजे आहे. पहा म्हणजे काय हे सगळं म्हणजे भीष्मांचं सुद्धा नाव घेतलंय कर्ण किंवा हे सगळे म्हणजे आणि हे सगळे म्हणजे ते त्या तोंडात मुखात त्यांच्या जाताना दिसतात त्या अर्थी सगळ्यांचा संहार होणार आहे आणि मग अर्जुनाच्या पक्षातील सुद्धा महान युद्धांचा संहार होणार आहे. मग ते कसे दिसतात तर ते त्यांच्या मुखात
मुखामध्ये तर प्रवेश करतायत, काही त्यांच्या दातामध्ये अडकून पडलेत, काहींच्या मस्तकाचा चुराडा झाल्याचं दिसत आहे. मग ह्या सगळ्यावरनं समजून काय घ्यायचं की या युद्धामध्ये 5 पांडव फक्त वाचतील आणि अर्जुनाचे कच्चे पण महान योद्धे आणि विरुद्ध सेनेतले पण भीष्म, द्रोण, कर्ण, धृतराष्ट्र, पुत्र हे सगळे जवळजवळ योद्धे आहेत, त्यांचा संहार होणार आहे आणि ह्या सगळ्या योद्ध्यांचा विनाश होणार आहे हे सगळं अर्जुनाला दिसत आहे. आणि मग त्याचं वर्णन पुढे कसं आहे तर ज्याप्रमाणे अनेक नद्या म्हणजे त्यांचे प्रवाह समुद्रात प्रवेश करतात सर्व बाजूने, त्याप्रमाणे सगळे महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करतात. म्हणजेच काय, हे सगळे आहेत त्यांचा संहार होणार आहे याच्यात भगवंतांनी अर्जुनाला एक प्रकारे दर्शवून दिलंय. पहा म्हणजेच काय की हे योद्धे जे आहेत ते रणांगणावर लढले पण त्या युद्धभूमीचं वैशिष्ट्य काय होतं, ती धर्मभूमी होती किंवा त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हटलंय असं पहा. तर त्यामुळे इथं जे कोणी योद्धे आहेत तर ते पहा भगवंतांच्या मुखामध्ये प्रवेश करतात. म्हणजेच काय, ते भगवंतास प्राप्त झाले, त्यांना भगवंताचे म्हणजे सगळे मोक्षाला गेले. पहा म्हणजे एवढं दिव्य असं त्या म्हणजे भगवंतांचं रूप आहे आणि भगवंत इतके दयाळू आहेत की म्हणजे ह्या सगळ्या युद्धामध्ये हा सगळा नरसंहार ही त्यांची योजना होती, पुढे ते येणार आहे पण त्या सगळ्यांना काय मिळाली, मुक्ती मिळाली. पहा मग हीच भगवंतांची कृपा असते. मग आता आपण पुढे जाऊया. अकरा पॉइंट 32. श्री भगवान वाच, कालोस्मी लोक क्षय कृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुम यह प्रवृत्ता ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे ये वस्तिता प्रत्यनिकेषु योधः. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त पांडवान व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण. आता भगवंत काय म्हणतात की इथे श्लोकामध्ये सांगितले पहा कालोस्मी म्हणजे काय, कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्ध म्हणजेच काय, तर भगवंत सांगतात की हे जे म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे सर्वभक्षी म्हणजे काळाचं जे रूप आहे तर ते म्हणजे कोण आहे, तर भगवंत स्वतः आहेत. म्हणजे काय की ह्याच्यातून समजून घेऊया की सगळ्या जगताचा विनाश करणारा काळ म्हणजे कोण आहे, भगवंताचं रूप आहे. म्हणजे आपण काळ म्हणतो वेळेचा पालक म्हणजे हे कोण आहेत, तर प्रत्यक्ष भगवंत आहेत. आपण समजून घेऊया, आपण घड्याळ पाहतो ना सारखं काळ किती वेळ किती झाली, मग हे कोण आहेत, भगवंत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे भौतिक म्हणजे ह्याच्यात म्हणजे विभूती म्हणजे किंवा आपण त्या पाहिल्या ऐश्वर्य पण भगवंतांचं हे पहा रूप म्हणजे कसं सर्वभक्षी रूप किंवा सर्व जगताचा विनाश करणारा असा काळ म्हणजे कोण आहेत, तर भगवंत आहे. आणि मग ते काय म्हणतात, सगळ्यांचा संहार करण्यासाठी मी आलोय आणि तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांच्या व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातल्या सगळ्या युद्धांचा नाश होणार आहे. म्हणजे का असं सांगतात भगवंत पहा, तर म्हणजे अशा पद्धतीने वेदांमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा भगवंत प्रलय होणार असतो म्हणजे जेव्हा भगवंताची योजना असते तेव्हा प्रलयाच्या वेळी म्हणजे सर्व सृष्टी ब्रह्मांड म्हणजे नष्ट होणार असतं ब्रह्मांडातली भौतिक प्रकृती, त्यावेळेला सगळे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय हे भगवंत अगदी भोजनाप्रमाणे भगवंतांच्याकडनं हे भगवंताचं कालभक्षी रूप आहे. म्हणजे सर्व भक्षी राक्षसाप्रमाणे त्यांचं भगवंताचं रूप आहे. त्याद्वारे ते म्हणजे स्वतःच्या सर्व भक्षक काळाच्या रूपामध्ये स्वतःला प्रस्तुत करतात आणि सर्वांचं भक्षण करतात. म्हणजे पांडवां व्यतिरिक्त युद्धभूमीमध्ये जे कोणी उपस्थित होते त्या सगळ्यांचा संहार भगवंतांच्याकडूनच होणार होता. म्हणजे पहा की एवढं मोठं भाग्य आहे, भगवंताकडून भगवंतांकडून संहार होणार म्हणजे त्यांना निश्चितच म्हणजे ते पुण्यात्मेच आहेत की नाही. म्हणजे आपण जे महाभारत असं सामान्य समजतो आणि योद्धे आहेत विरुद्ध पक्षातले त्यांना असं काहीतरी म्हणजे भयंकर क्रूर असं समजवतात असा भाग नाही आहे. हे सगळे जेव्हा म्हणजे भगवंत येतात तेव्हा आपले पार्षद म्हणजे घेऊन येतात या पृथ्वी तलावर लीला करायला, जसं राजा जातो त्याच्या सेनापती आणि सैन्याबरोबर. तर हे सगळे म्हणजे आपल्याला दिसले जरी त्यांची कर्म अशा पद्धतीची म्हणजे एक विरुद्ध पक्षी आहेत ते पांडवांच्या, तरी ते कोण आहेत, भगवंतांचे पार्षद किंवा नित्य सेवक किंवा नित्य दास आहेत, भक्त आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा म्हणजे भगवंतांकडून संवाद होणार होता आणि ती फार मोठी म्हणजे एक योजना आहे भगवंतांची, त्याद्वारे त्यांना मुक्ती मिळणार होती. म्हणजे अर्जुन युद्ध करण्यास अनुकूल म्हणजे त्याचं मत नव्हतं पण युद्ध न करणं हे त्याला म्हणजे आपण युद्ध नाही केलं तरच बरं होईल म्हणजे उत्तम वाटत होतं. पण भगवंत काय सांगतात, तू जरी युद्ध केलं नाहीस तरी प्रत्येकाचा नाश हा अटळ आहे, ती माझीच योजना आहे.
आणि त्यामुळे अर्जुनाने युद्ध थांबवलं समजा असतं तरी त्यांचा मृत्यू हा होणारच होता. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की ह्या योद्ध्यांना म्हणजे आधीच त्यांचा नाश झालेला आहे. आणि काळ म्हणजे भगवंतांचा संवार रूप आहे आणि मग त्याद्वारे म्हणजे भगवंतांच्या इच्छेनेच त्यांचा नाश होणार आहे. म्हणजे भगवंत जे आहे तर त्यांची जी प्रकृती आहे म्हणजे भौतिक प्रकृती ही त्यांची शक्ती आहे, माया म्हणजे त्यांची भौतिक शक्तीचा विस्तार आहे. मग त्या भौतिक प्रकृतीचाच हा नियम आहे की ती निर्माण होते, कार्यान्वित होते, त्याचा विकास होतो आणि त्याचा ऱ्हास किंवा लय म्हणून ती नष्ट होते. मग त्यानुसार ही भगवंतांचीच योजना आहे आणि त्यामुळे हे सगळं जे आहे तर हे भगवंतांच्या इच्छेनेच होणार आहे. श्री भगवान वाच म्हणजे भगवंतांनी स्वतः सांगितले. पण आपल्याला कुणीतरी विचारलं तर आपण सांगायचं काळ म्हणजे कोण आहे, हा म्हणजे हळूहळू पुढे सरकणारा काळ आपण ज्याला वेळ म्हणतो ते म्हणजे भगवंतांचं रूप आहे. आणि त्या पद्धतीनं भगवंत कसं कार्य करतात हे या श्लोकामध्ये दिले. असं कोणी विचारलं तर आपण निश्चित सांगायचं अगदी छाती टोकपणे ह्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे असं कोणी म्हणायलाच नको की म्हणजे काय कशा पद्धतीचं कार्य आहे भगवंतांचं आणि नेमकं कशासाठी हे सगळं निर्माण केलंय. तर ह्याचा म्हणजे हा एक प्रकारे यथार्थ असा एक म्हणजे म्हणजे पुरावाच असल्यासारखा आहे. आता आपण पुढे जाऊया. हा त्याची पुढची स्लाइड नाही आहे. हरे कृष्ण. अकरा पॉइंट तेहतीस. तस्मात्त्वमुत्तिष्ट यशो लभस्व जित्वा शत्रुर्भुक्ष्व राज्यं समृद्धं महेवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सौर्यसाचिन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सर्व सव्याची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान असतात माताजी दोघी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर भगवंत काय म्हणतात की आता मग तू उठ. तस्माद उत्तिष्ठ को म्हणजे असं आधी पण श्लोक आलाय पहा तस्माद उत्तिष्ठ कोणते. तर त्यासाठी काय म्हणतात भगवंत तर तोच पुन्हा म्हणजे तेच पुन्हा भगवंतांनी सांगितले की म्हणून तू म्हणजे उठ, दृढ निश्चयाने उठ आणि काय कर युद्धासाठी सिद्ध हो. आता तुला मी सांगितलंय तुला यश प्राप्ती मिळणारच आहे. म्हणजे हे जे युद्ध आहेत त्यांना आधीच भगवंतांनी मारून टाकलेलं आहे थोडक्यात. आणि मग यश प्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध जे राज्य आहे म्हणजे विजय तुझाच होणार आहे, समृद्ध राज्याचा उपभोग घे. आणि हे राज्य हे सगळं माझ्या योजनेनुसार त्यांना पूर्वीच सगळ्यांचा मृत्यू झाला आहे. आणि मग सव्यसाची म्हणजे काय की अर्जुन असा योद्धा होता की तो उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी धनुष्यबाण चालवू शकत असे. म्हणजे त्याला म्हणायचं सव्यसाची म्हणजे त्याला प्रेरणा द्यायला म्हणतात की हे सव्यसाची तू उठ आणि युद्धामध्ये निमित्त मात्र हो आणि तू काय कर लढ. म्हणजेच काय की अर्जुन शत्रूंना मारण्यासाठी बाण सोडण्यामध्ये तो निपुण होता. मग त्याला ते काय म्हणतात तो निमित्त मात्र हो. म्हणजे तो सगळ्या जगाचं संचलन कोणामुळे होतं तर भगवंतांच्या योजनेमुळे होतं. आणि आपल्यासारख्या सामान्यांना काय वाटतं हे सगळं माझ्यामुळेच आहे आणि मीच त्याचा उपभोगता आहे. पण आपल्याला हे अज्ञान असतं म्हणजे ज्ञानाचा अभाव आणि आपल्यासारख्या मूर्खांना पहा काय वाटतं. म्हणजे थोडक्यात प्रकृती हे काय आहे तर कुठल्याही योजनेविना झाले हे सगळं प्रकृतीची निर्मिती आणि हे सगळे पदार्थ असेच निर्माण झालेत. म्हणजे आणि तथाकथित वैज्ञानिकत्वाच्या काळातले जे असतात ते काय म्हणतात की सृष्टी पण अशीच निर्माण झाली असेल, अशी झाली असेल, तशी झाली असेल आणि कदाचित असं असेल आणि मग तसं पण असेल. म्हणजे काही प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही. म्हणजे हे भौतिक जग आहे ते विशिष्ट योजनेनुसार घडत आहे भगवंतांच्या. आणि ती योजना काय आहे तर आपली जी भौतिक सृष्टी आहे ती म्हणजे काय कशासाठी निर्माण केली गेली आहे तर आपल्यासारख्या बद्ध जीवांना स्वग्रही म्हणजे भगवत धामामध्ये परत जाण्यासाठी इथे येऊन आपण साधना करायची, भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी निर्माण केले. मग हे अशा लोकांना कळत नाही. मग ते काय करतात त्यांची जोपर्यंत अधिकार करण्याची म्हणजे आपण स्वतःलाच करता मानतो, आपण स्वतःला शरीर म्हणतो, आपण खरं तर आत्म आहोत, भगवंतांचं आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, भगवंतांचे नित्य दास आहोत, जीवात्मक अंश आहोत. मग हे आपल्याला समजत नाही आणि त्यामुळे आपण कसं असतो बद्ध असतो.
जोपर्यंत आपली स्वामित्व गाजवण्याची वृत्ती आणि ती भगवंतांच्यामुळेच आपलं आपण गुणांनी समान आहोत म्हणून आले. भगवंत कसं सगळ्यांचं स्वामित्व करतात हो की नाही, मग त्यांच्या अंशात म्हणून आपल्यामध्ये पण ती वृत्ती आहे. पण आपण काय समजून घेतलं पाहिजे की आपण भगवंतांचे दास आहोत आणि मग जोपर्यंत ही वृत्ती आपण त्यागत नाही आणि ह्या भ्रमातून म्हणजे आपण स्वतःला दूर करत नाही की आपण म्हणजे हे भगवंताचे नित्य दास आहोत असून भगवंत आपले स्वामी आहेत आणि त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचं, मग हे जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत म्हणजे आपण बद्धच राहतो. पण जेव्हा आपण भगवंताची योजना जाणतो म्हणजे आता हे समजून घेतोय मग तेव्हा काय होतो आपण कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो का, मग कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग असा जो मनुष्य आहे त्याला बुद्धिमान मनुष्य म्हणायचं. भौतिक प्रकृती जी आहे त्याची निर्मिती किंवा त्याचा प्रलय म्हणजे ती नष्ट होणे सगळं परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतं. त्यांच्या इच्छेविना काहीही होऊ शकत नाही. कुरुक्षेत्राचं युद्ध सुद्धा भगवंतांच्या योजनेनुसारच लढलं गेलं. म्हणजे अर्जुन युद्ध करायला नकार होता पण भगवंतांच्या इच्छेनुसार काय सांगितलं त्याला तू युद्ध कर असं भगवंत सांगतात पहा. आणि मग तेव्हाच तो सुखी होणार होता. कारण जर मनुष्य आपल्यासारखा पूर्णपणे कृष्ण भावनामय असेल, कृष्णांना शरण जाऊन कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करत असेल तरच त्याच म्हणजे त्याचं जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये अशा पद्धतीनं समर्पित होणार असेल. अशा दिव्य सेवेद्वारे किंवा कृष्ण भावनामृतामध्ये किंवा कृष्ण भावनाभावित होऊन तरच काय होतं तो एक परिपूर्ण म्हणजे व्यक्ती ठरतो किंवा तो म्हणजे काय म्हणतो मुक्तात्मा ठरतो. कारण त्यानुसार म्हणजे त्याच्या समर्पणामुळे किंवा त्या भगवंतांच्या भक्तीमय प्रेमय सेवेमुळेच त्याच्यावर भगवंत कृपा करतात. मग हा भाग आपण समजून घेतला म्हणजे तो युद्धामध्ये भगवंत काय सांगतात की तू निमित्त मात्र हो म्हणजे माझी योजना आहे. म्हणजे आपल्याला जर कोणी विचारलं असं म्हणतो ना आपण निमित्त मात्र आहोत आणि हे सगळं भगवंतांची योजना आहे तर त्यासाठी हा श्लोक सांगायचा 11:33 निमित्त मात्र भवेसव्य साचिन. म्हणजे अर्जुनाला जर ते सांगतात की तू युद्धामध्ये लढण्यासाठी निमित्त मात्र हो, मग आपण इथे कोण आहोत सगळे निमित्त मात्रच आहोत हो की नाही. आपण आपलं काय करत आहोत कर्तव्य करून करण्याचा भाग करून सगळं निमित्त मात्रांनीच करत आहोत. निमित्त मात्र म्हणून आपण माध्यम म्हणून करत आहोत. भगवंतांनी योजना आखली आहे की इथं अमुक तास अमुक महिने मी येणार मग माझं कार्य असं होणार. म्हणजे मुग्धा माताजी आहेत, सुनैना माताजी आहेत, त्यांचं कार्य असं होणार. मग आपल्यासारख्या या सामान्यांसाठी हे सगळं भगवंतांनी नियोजन केलेलं आहे. त्यांच्या योजनेनुसारच घडतंय. मग तसंच ते अर्जुनांना सांगतात की ही सगळी माझी योजना आहे आणि तू काय कर फक्त निमित्त मात्र हो आणि तुझं कर्तव्य काय क्षत्रिय म्हणून की युद्धामध्ये लढणं आणि ते कर. आणि ते करणं म्हणजेच काय आहे भगवंतांनी कर्तव्य कर्म ह्या चार वर्णांमध्ये जी सांगितलेली आहे ती कशी आहे ती भगवंतांच्या इच्छेने भगवंतांच्या आज्ञेनेच आहे. चातुर्वर्ण व्यवस्था भगवंतांनी आणली. मग क्षत्रियांचं कर्म काय आहे तर युद्धामध्ये लढणं. मग ते लढणं म्हणजेच कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य म्हणजेच कृष्ण कर्म करणं किंवा कृष्ण भावनाभावित कार्य करणं. आणि असं जेव्हा कार्य होईल तेव्हा काय होईल भगवंतांच्या आनंदासाठी केलेलं कार्य होईल ते कृष्ण कर्म होईल. कृष्ण भावनाभावित कर्म किंवा आध्यात्मिक कर्म होईल आणि त्याद्वारे तू निमित्त मात्र होशील आणि तू भगवंतांच्या कृपेस म्हणजे माझ्या कृपेस प्राप्त होशील आणि भगवंताची प्राप्ती करशील असं सांगायचं यातून भगवंतांना. आणि म्हणून ते म्हणतात की युद्धामध्ये तू उठ आणि लढ आणि यशस्वी हो. मग आता इथे चित्रात दाखवलंय ही चाकू किंवा ह्याला नाईफ म्हणतात, सर्जन्स नाईफ म्हणतात किंवा ह्याला स्काल्पेल म्हणतात वैद्यकीय भाषेत. तर ही सर्जरी करण्यासाठी म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी वापरतात. जे इन्सिजन कट घेतात वेगवेगळ्या, मग हे पुढे जे पात आहे त्याला म्हणजे सर्जिकल ब्लेड म्हणतात. ते बदलता येतं वेगवेगळ्या सर्जरीनुसार वेगवेगळं असतं म्हणजे. तर आता ही दाखवली आणि एखादा चाकू आहे तर चाकूचा उपयोग चांगली चेतना म्हणजे काय की एखादा सर्जन असेल तर तो काय करेल तर त्या म्हणजे एखादा चाकू असेल तर तो काय करेल ते आपण अभ्यासूया आणि वाईट चेतना ते अभ्यासू. तर एखादा गुन्हेगार असेल तर काय करेल तर एखाद्याला दम देण्यासाठी धाक दाखवून त्याच्याकडचं पैसे किंवा सोनं नाणं लुटून घेण्यासाठी त्या चाकूचा उपयोग करेल. आणि इकडे पण ही सर्जन्स नाईफ आहेत तर ते काय करतील एखाद्या रुग्णाचा प्राण ऑपरेशन करून ह्या सर्जन्स नाईफवर म्हणजे या चाकूद्वारे ते प्राण वाचवण्यासाठी त्या म्हणजे जीवांचं रक्षण करण्यासाठी त्या रुग्णाचं म्हणजे आरोग्य पुन्हा मिळवण्यासाठी आणि त्याला जीवदान देण्यासाठी वापरतील हो की नाही. मग भगवंतांची योजना अशीच आहे म्हणजे हे युद्ध म्हणजे काय आहे तर हे भगवंतांच्या योजनेत होत आहे. म्हणून ते काय म्हणतात तू फक्त निमित्त मात्र हो आणि आणि तू यशस्वी होशील. मग आता आपण पुढे जाऊ. अकरा पॉइंट 34
द्रोण भीष्म कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर, यामुळे तू युद्धामध्ये तू शत्रूंवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांची योजना रचलेलीच असते भगवंतांनी, आणि मग आपल्या भक्तावर त्यांची विशेष कशी कृपा असते पहा. मग भक्त जे असतात ते भगवंतांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करण्यासाठीच येत असतात, आणि मग त्या भक्तांनाच भगवंत सगळं श्रेय देतात. पहा म्हणजे अर्जुनाला श्रेय दिलं भगवंतांनी, सगळं खरं तर भगवंतांची योजना आहे पहा, पण अर्जुनाला सगळं प्रकारचं श्रेय दिलंय पहा त्यांनी म्हणजे. आणि मग पुढे पहा, प्रत्येक मनुष्य जो आहे तर अशा पद्धतीने आपल्यासारखं जीवन म्हणजे जीवन आपलं जगतोच आहे रोजचं, हो की नाही. पण जेव्हा आपण कृष्ण भावनामय कर्म करू किंवा आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने आपण भगवंतांना जाणू, तर तेव्हा भगवंतांची इच्छा जी असते ती त्यांच्या कृपेनेच आपल्याला जाणता येते का. म्हणजे इथे भगवंतच स्वतः आध्यात्मिक गुरु आहेत, आदिगुरु आहेत, जगद्गुरु आहेत अर्जुनांसाठी, आणि मग त्यामुळे त्यांची योजना भगवंतांची योजना भगवंत प्रत्यक्ष सांगतायत अर्जुनांना. म्हणजेच काय, आपल्याला आध्यात्मिक गुरु आहेत जे प्रमाणित, तर ते प्रमाणित आध्यात्मिक गुरु ते काय करतात, तर ते भगवंतांची योजनाच आपल्याला त्यांच्या कृपेने जाणता येते. आणि मग भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना. म्हणजे काय, आध्यात्मिक जे प्रमाणित गुरु असतात ते शुद्ध भक्त असतात भगवंतांचे, मग त्यांची जी योजना असते तीच भगवंतांची योजना असते. आणि म्हणून आपल्यासारख्या मनुष्यांनी काय करायला पाहिजे, भगवंतांच्या अशा योजनांचं अनुसरण करायला पाहिजे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हायला पाहिजे. बा मग ह्याचा सगळ्याचा अर्थ काय, तर आपण अशा पद्धतीने प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली येऊन त्यांच्या त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून भक्तिसेवा साधण्याचा प्रयत्न करून ते सांगतील त्याप्रमाणे कृती करणं म्हणजेच भगवंतांच्या योजनेनुसार कृती करण्यासारखं आहे, आणि त्याद्वारे आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो हे आपण शिकायचं. आणि म्हणून काय सांगितलंय, द्रोण भीष्म कर्ण इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे, म्हणून तू त्यांचा वध कर, बिलकुल काळजी करू नको, व्यथित होऊ नको, तू केवळ युद्ध कर, युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. म्हणजे ह्या सगळ्या मार्ग हा अर्थ आहे, तर हा आपण समजून घ्यायचा आणि ह्यानुसार आपल्या जीवनामध्ये आपण मार्गक्रमण करायचं. आपण भगवंतांना शरण जाणं म्हणजे हे म्हणजे कसं आपण सिद्ध म्हणजे कसं अनुसरणात आणू शकू, तर आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाखाली जायचं आणि त्यांच्या म्हणजे आदेशानुसार कार्य करायचं, त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करायचं. आणि ते जेव्हा आपण करू तेव्हा काय होईल, आपण भगवंतांच्याच आज्ञांचं अनुसरण केल्यासारखं होईल. कारण हे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्याला आता आचार्य प्रमुख संस्थापक आचार्य इस्कॉनचे श्रील कृपा हे आपल्याला काय सांगतात, तर भगवंतांचेच उपदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे भगवंतांना जे सांगायचंय त्यापेक्षा ते वेगळं काहीच सांगत नाहीत. मग हेच असतं शुद्ध भक्तांचं लक्षण, की ते आपल्याला भगवंतांच्याच योजना सांगतात आणि त्याचं अनुसरण करून घेतात. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरुंना शरण गेलं पाहिजे, की जसे अर्जुन गेले भगवंतांना शरण आणि त्यांनी विजय प्राप्त केला, मग त्याद्वारे आपण सुद्धा अशा गुरुंना शरण जाऊन आपण आपल्या जीवनाच्या संघर्षात यशस्वी होता आलं पाहिजे. आणि ह्यासाठी आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरुंकडे जायचं असतं. मग आता आपण पुढे जाऊ. हा माताजी, हरे कृष्ण माताजी. संजय धृतराष्ट्राला म्हणाले, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अर्थात अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात श्री भगवान कृष्णा श्री कृष्णांना असे म्हणाला, अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही असे आधी सृष्टीकर्ते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगनविनाश, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या अव्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण.
खरे कृष्ण आता इथे खूप छान सांगतात संजय धृतराष्ट्रांना सांगतात की हे सगळं पाहिलं आणि मग भगवंताकडून हे सगळं वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने काय केलं त्यांना हात जोडून नमस्कार केला अत्यंत भयभीत झाले होते ते सगळं रूप पाहून आणि ते माझ्या सद्गतीत स्वरात म्हणाले की काय म्हणाले की हे ऋषिकेश ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी आपले सगळे इंद्रियांचे स्वामी कोण आहेत भगवंत आहेत म्हणजे सगळं जे काही चाललंय ते भगवंताच्या आपल्या इंद्रियावर ताबा असतो आणि त्यांच्या इच्छेनंच चाललेलं असतं हे तो जाणतो आणि म्हणून तो काय म्हणतो हे ऋषिकेश तुमच्या नाम श्रवणाने सगळं जग उल्लसित झालं आणि तुमच्यावर अनुरुक्त असे लोक म्हणजे सिद्ध पुरुष तुम्हाला नमस्कार करतात म्हणजे भगवंताच्या नामाचा महिमा पहा आणि मग असे सिद्ध पुरुषाने जे ज्यांनी ज्यांनी हे रूप पाहिलं ते भगवंतांना नमस्कार करतात शरण आले तरी मग राक्षस आणि जे असुरी लोक असतात ते भगवंतांना कधी शरण जात नाहीत आणि भगवंतांच्यावर त्यांचा विश्वास पण नसतो आणि श्रद्धा पण नसतो आणि मग त्यामुळे काय होतं की ते फक्त भगवंतांचे ऐश्वर्य उपभोगत असतात किंवा योगाश्वर्याचा उपभोग घेत असतात मग ते काय करतात हे सगळं असं भयंकर रूप बघितल्यामुळं भगवंतांची स्तुती त्यांना ऐकणं सगळ्यांना अवघड झालंय आणि ते मग काय करतात की ते भगवंतांचं असं प्रलयकारी रूप बघून साहजिकच ते भयभीतून इकडे तिकडे पळतायत म्हणजे आणि मग श्रीकृष्णांनी आपल्या भक्त आणि राक्षसांना ह्या ज्या वागणुकी दिल्यात वेगवेगळ्या त्याची अर्जुनांनी काय केली स्तुती केली म्हणजे भगवंतांची कार्य कशी असतात कल्याणकारी असतात पहा सर्वांचं कल्याण करणारी मग हे जाणून भक्त काय होतात म्हणजे आनंदी होतात आणि स्तुती करतात आणि मग अर्जुन स्तुती करतायत की हे महात्मन ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे तुम्ही आधी सृष्टी करते म्हणजे भगवंतांनीच ब्रह्मदेवांना निर्माण केलं भगवंतांच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला पहा म्हणून त्याला स्वयंभू ब्रह्मा म्हणतात मग तुम्हाला ते कसं म्हणजे त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांनी आदरपूर्वक नमस्कार का करू नये म्हणजे ते सुद्धा त्यांची सुद्धा निर्मिती भगवंतांनी केली मग हे अनंत म्हणजे सर्वव्यापी देवादी देवदेव सर्व देवदेवतांची निर्मिती भगवंतांनी केली सगळ्या जगामध्ये निवास असणारे सर्वव्यापी भगवंतांचं रूप आहे परमात्मा स्वरूपात सगळीकडे भगवंत उपस्थित आहेत म्हणून त्याला काय म्हणले जगन निवास भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम म्हणजे सर्वश्रेष्ठ अविनाशी म्हणजे कधीही नष्ट न पावणारे सर्व कारणांचे कारण कोण आहे तर भगवंत आहेत म्हणजे आपण हे समजून घेतलं आणि मग आदिपुरुष म्हणजे पूर्वीपासून उपस्थित असलेले पुरातन म्हणजे सर्वात पूर्वीपासून म्हणजे आपण भगवद्गीतेचीच पहा जो इतिहास आहे तो इतका पुरातन अभ्यासला म्हणजे 120 दशलक्षहून अधिक मग म्हणजे 120 मिलियन तर त्याहून अधिक तर मग इतके त्याच्याही आधी भगवद्गीता उपस्थित होती तर भगवान त्याच्या आधीपासून उपस्थित आहेत म्हणजे असे पुरातन मूळ पुरुष आदिपुरुष भगवंत आहेत आणि त्यांनीच हे सगळं भौतिक प्रकृती निर्माण केली त्याचे एकमेव आश्रय स्थान कोण आहेत भगवंत कारण त्यांच्या इच्छेनेच ही भौतिक प्रकृती निर्माण होते आपण अभ्यासले 9व्या अध्यायातल्या श्लोकात मग तुम्हीच सर्वज्ञ म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात भगवंत उपस्थित आहेत परमात्मा स्वरूपात त्यामुळे ते सगळ्या विषयी जाणतात आणि जे जे आहे म्हणजे जे काही समजून घेण्यासारखं आहे वेद श्रुती स्मृती पुराण हे सगळं भगवंताविषयीच वर्णन आहेत त्याच्यात आणि भगवंतांनाच जाणून घेणं हे वेदांचं उद्दिष्ट आहे म्हणून ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखे पण तुम्हीच आहात आणि मग जाणून कुणाला घ्यायचं तर तुम्हालाच घ्यायचंय म्हणजे ज्ञान पण सगळं तुम्हीच आहात आणि म्हणून त्रिगुणातील सगळं परमपूज्य आश्रयस्थान कोण आहे तर भगवंत असे आहे त्रिगुणातीत म्हणजे परमपूज्य असे आपल्याला कोण आहे तर भगवंत आहेत आणि असं अनंत रूप असलेली भौतिक सृष्टी म्हणजे इतकी योगेश्वर आहे काल आपण काही अभ्यासले मग अशी असंख्य भौतिक सृष्टीमध्ये त्यांची योगेश्वर आणि त्यांच्या शक्तींचा विस्तार आहे आणि त्या सगळ्याचं नियंत्रण भगवंत करतात मग असं सुंदर अशी स्तुती अर्जुन करतात पहा त्यांची मग आता आपण पुढे जाऊया अकरा पॉईंट 41-42 मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधले आहे प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना एका शयेवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे हे अच्युत माझ्या त्या सर्व अपराधांबद्दल मला क्षमा करा हरे कृष्ण माता इथे अर्जुनांचं मित्र स्मरण म्हणजे मित्र संबंध पण आहे हो की नाही मग त्यांची इतकी छान मैत्री आहे की ते काय म्हणतात की मी कधी कधी मित्र म्हणून तुम्हाला हे यादव पण म्हणालो मग कधी कधी प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केलं तर मी तुमची चेष्टा पण केली विश्रांतीच्या वेळेला झोपताना शय्येवर किंवा भोजन करताना म्हणजे आपण मित्रांची किती छान प्रेमाने हसत खेळत मजेत असतो असं सगळं त्यांनी छान
छान आयुष्य जगले ना भगवंतांच्या सोबत. भगवंत जेव्हा सामान्य रूपात आले तेव्हा अर्जुनांचे त्यांचे खूप उत्तम म्हणजे सख्य भाव म्हणजे मैत्री होती, सखा होते प्रिय. मग कधी कधी एकांत असतात किंवा मित्रांसमोर मी अपमान पण केला तुमचा असं ते म्हणतात. म्हणजेच काय त्यांनी आता जाणलंय ना हे सगळं आणि मग त्यामुळं ते क्षमायाचना करतात. म्हणजे जरी जीवलग सखा आणि म्हणजे अर्जुन यांचे श्रीकृष्ण असले तरी ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. मग तरी त्यांनी त्यांचं हे सगळं अनौपचारिक गोष्टीच्या मित्रसंबंधा म्हणजे तून घडल्या मग तर आहेत. तर त्या भगवान असल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची क्षमा मागितली. पहा हे उत्तम शिष्याचं किंवा भगवंतांचे आपण दास ते आहोत, दास आहोत नित्य हे जाणतात आणि म्हणून एक उत्तम म्हणजे म्हणजे भक्त जो असतो तर ते हे जाणतो आणि ते शरण जातात. पहा आणि ते काय म्हणतात, श्रीकृष्णांनी जरी विराट रूप दाखवले म्हणजे हे अर्जुनांना आधी जरी माहिती म्हणजे नसलं असं श्रीकृष्णांचं ऐश्वर आहे मग त्यामध्ये न जाणतात त्यांनी मित्र आहे कृष्ण आहे यादव असं समजून अपमान पण केलाय. पण भगवंत इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की ते त्यांनी काय केलं, इतकी अपार ऐश्वर असून ते सर्व शक्तिमान भगवान असून ते मैत्रीच्या नात्याने अर्जुनाशी वागले म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. पाही म्हणजे भगवंतांचा आपण दया आणि कृपा तर ह्यांना कुठल्या परिमाणाने मोजूच शकत नाही. पहा म्हणजे अशा पद्धतींची भगवंतांची भक्तांवर म्हणजे अशी कृपा असते, दया असते, ते करतात सर्व प्राणी मात्रावर. आणि भगवंत आणि भक्तांमध्ये अशा पद्धतीचं दिव्य प्रेमाचं आदान प्रदान होतं. पहा म्हणजे श्रीकृष्ण आणि जीव यांच्यामध्ये हा शाश्वत संबंध आहे. म्हणजे आपण सगळ्यावर भगवंतांची खूप माया, खूप प्रेम, खूप दया असं सगळं आहे. पहा आणि मग अर्जुनाने हे सगळं विश्वरूप पाहिलं पण तरी पण ते अर्जुनां म्हणजे अर्जुन जे आहेत तर श्रीकृष्णांच्या विषयीचा म्हणजे त्यांनी जरी विश्वरूप दाखवलं आणि ते सर्व शक्तिमान असे भगवान असले विराट तरी ते पण आपलं जे श्रीकृष्णांशी असलेलं माहिती किंवा सखाभाव विसरू शकत नव्हते. मग हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. भगवंतांशी तो काय असतो, भावानी आणि प्रेमाने जोडलेला असतो. मग अशी भक्ती आपण अर्जुनांसारखी करायला शिकलो पाहिजे आणि भगवंतांची भक्तीने प्रेमने सेवा करून भगवंतांना आपण शरण जाऊ शकलो पाहिजे. तेव्हा काय होतं, भगवंतांच्या आपण कृपेस प्राप्त होतो. इतकं भगवंतांचं आपल्याविषयी प्रेम दया आहे आणि असा शाश्वत संबंध आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये जेव्हा निर्माण होतो तेव्हा काय होतं, आपल्याला भगवंतांची प्राप्ती होते. आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. पूर्वी मी कधी हे न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवाधिदेव, हे जगनविलास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रगट करा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग भगवंतांची अशी ते क्षमा देखील मागतात एक उत्तम शिष्य म्हणून आणि मग पुढे ते काय म्हणतात की मी तुमचा निकटवर्ती सखा आहे. हो की नाही अर्जुन आहे. मग मित्र असल्यामुळे मित्राच्या मी तुमचा एक मित्र आहे त्यामुळं मला तुमचं म्हणजे सगळं ऐश्वर आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष भगवंत माझे मित्र आहेत असं कोणाला कळलं तर त्यांना किती आनंद होईल आपल्या मित्राचा ऐश्वर. अगदी असाच आनंद झालाय अर्जुनाने. ते काय म्हणतात, आपला मित्र कृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहे आणि असे विश्वरूप दाखवू शकतो हे पाहूनच तो आनंदित झालाय अर्जुन. आणि मग भयाने हे सगळं भयंकर असं रोमांच उभा करणारं आश्चर्यचकित रूप पाहून एखाद्या भक्ताला काय हवं असतं, भगवंताची म्हणजे भक्तिमय प्रेमय सेवा आणि भगवंताचा सहवास हवा असतो. बाकी त्याला काही अपेक्षित नसतं, कुठलंही रूप पाहायची त्याला इच्छा नसते. तो भगवंतांच्या कुठल्याही रूपावर आसक्त नसतो, तो भगवंतांच्या श्याम सुंदर रूपावरच आराधना करत असतो, त्यांचीच भक्तिमय प्रेमय सेवा करत असतो. म्हणून असा जो भक्त आहे अर्जुनाचा तो भयाने व्याकुळ झालाय म्हणतो माझं मन. आणि तो काय म्हणतो की हे देवाधिदेव म्हणजे देवांचे अधिदेव म्हणजे देव कोण आहेत, तर भगवंत आहेत. त्यांनी भगवंत सगळ्या देवांना निर्माण केलं ह्या जगात. म्हणजे आपण जगननिवास म्हणजे आपण सगळ्या निवास जो करतो या तर कोणाच्या आश्रयाखाली, तर निवास म्हणजे आपल्याला देणारे म्हणजे निवास देणारे आश्रय देणारे कोण आहेत, तर भगवंत आहे. म्हणजे मग ते काय त्यांना काय प्रार्थना करतो की माझ्यावर प्रसन्न व्हा आणि आता तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. म्हणजे भगवान रूप म्हणजे काय आहे, तर श्याम सुंदर द्विपुषधारी हातामध्ये पासरी असलेलं आणखी डोक्यावर मयूरपंख असलेलं मग ते मला तुम्ही दाखवा असं तो म्हणतो. म्हणजे अर्जुन श्रीकृष्णांना म्हणजे अशा पद्धतीने भयामुळे व्यथित झाल्यामुळे तो काय म्हणतो की तुमचं आता मला अशा पद्धतीचं रूप दाखवा. पण त्याआधी भगवंत काय करतात, चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची म्हणजे त्यांना तो विनंती म्हणजे करतो. म्हणजे ह्याच्या आधी म्हणजे ह्याच भगवान रूप पण तो दाखवायला सांगतोच पण ह्याच्या आधीचा म्हणजे जे आहे तर ते चतुर्भुज असं
त्याचा नारायण रूप त्यांना तो धारण करायला सांगतो. आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण 11.47. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमेश्वर विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोभय आणि आद्यरूप पाहिलेले नाही. 11.48. हे कुरुप्रवीर, तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते, कारण वेद्याध्यायाने, यज्ञाने, दानाने, पुण्य कर्माने किंवा उग्र तपाने करण्याने मला विराट रूपात भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. 11.49. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे भगवत भक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. माता भगवंत काय म्हणतात कि मी तुझ्यावर पूर्णपणे प्रसन्न झालोय. आणि अंतरंग शक्ती म्हणजे भगवंतांची म्हणजे ती आध्यात्मिक शक्ती. आणि त्याद्वारे भगवंतांनी त्याला म्हणजे हे भौतिक जगातलं विश्वरूप किंवा विराट रूप दाखवले. मग ते कुणीही अर्जुनाशिवाय पाहिलं नव्हतं. पहा म्हणजे अर्जुनाची इच्छा पूर्ती करण्यासाठी भगवंतांनी हे रूप प्रकट केलं. आणि अर्जुना व्यतिरिक्त कुणालाही पाहायला मिळालं नव्हतं. आणि मग अंतरिक्षामध्ये किंवा इतर स्वर्ग लोकातले किंवा असे जे भक्ष म्हणजे जे भक्तगण होते इतर तर त्यांना हे रूप पाहता आलं. कारण त्यांनी पण हे रूप पूर्वी पाहिलेलं नव्हतं. पहा म्हणजेच काय की भगवंतांच्या कृपेमुळे भगवंत परंपरेतल्या सगळ्या भक्तांना म्हणजे जे गुरु शिष्य परंपरेतले भक्त आहेत भगवंतांचे असे त्यांनाच पाहायला मिळालं. आणि हे आधी रूप श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनांकडे गेले होते शांततेच्या वाटाघाटी करायला तेव्हा हे दुर्योधनाला पण त्यांनी दाखवलं होतं. पण श्रीकृष्णांनी त्यातली काही रूपं दाखवली होती पहा. आणि ती रूप ह्या रूपाहून निराळी होती. म्हणून ते काय म्हणतात हे रूप कुणीही पाहिलेलं नाही तुझ्यापासून. आणि असं अनंत तेजोमय आद्य रूप कुणी पाहिलेलं नाही. मग पुढे ते काय म्हणतात की असं जे रूप आहे ते विश्वरूप कुणी पाहिलेलं नाही. आणि मग वेदांचा अध्ययन करून यज्ञानी दानानी किंवा पुण्यकर्म केली आपण उग्र तप केलं तरी पण भगवंतांना आपण विराट रूपामध्ये पाहूच शकत नाही. मग ह्यातून काय समजून घ्यायचं की भगवद्गीतेत जे विश्वरूप धारण केलंय भगवंतांनी तर हे समजून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर भगवंतांचं विशुद्ध भक्त झालं पाहिजे. म्हणजे भगवंताची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भक्तीच्या विधिविधानांचं शास्त्रांचं पालन करून भगवत गीतेमध्ये जसं सांगितलंय तसं भगवत सेवेमध्ये आपण जेव्हा संलग्न होतो आधी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो मग तेव्हा आपण म्हणजे काय तर जसं ब्रह्मसंहितेत म्हणलंय की प्रेमाच्या म्हणजे अंजनानी आणि भक्तीच्या नेत्रांनी आपण भगवंतांना पाहू शकतो. की जे अर्जुन असे अंतरंग भक्त आहेत आणि भगवंतावर त्यांचा पूर्ण दृढ विश्वास श्रद्धा आहे त्या प्रेमाद्वारे आणि त्या दृढ श्रद्धा आणि विश्वासाद्वारे ते भगवंतांना त्यांचं हे रूप पाहू शकले पहा. असे ते शुद्ध दिव्य अंतरंग भक्त आहेत. नाहीतर मग हे जे काही सांगितले वेदाध्ययनावर करून आपण जे वेगवेगळं अध्ययन करतो भगवंतांची कृपा आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो मग यज्ञ करायला सांगितले ग्रस्त आश्रमात ते करतो मग दान करतो तप करतो वेगवेगळे म्हणजे पुण्यकर्म म्हणून आपण ते करतो ह्या वेगवेगळ्या तपस्या करून सुद्धा म्हणजे जे काही आपल्याला म्हणजे आपण करतो पण जोपर्यंत अर्जुनांसारखं आपण त्यांचं भक्त होत नाही तोपर्यंत आपल्याला विराट रूप हे दिसू शकत नाही. मग भगवंत पुढे काय म्हणतात की म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय सर्वप्रथम आधी कृष्णांचं विशुद्ध भक्त झालं पाहिजे. ते होण्यासाठी काय केलं पाहिजे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा हे यातून आपण समजून घ्यायचं. आणि मग असं जे भयंकर रूप पाहून आता अर्जुन खूप व्यथित भ्रमित झालाय गोंधळून गेलाय हो की नाही. आणि मग यासाठी ते काय म्हणतात की आता तुला मी माझं हे रूप समाप्त करतो आणि तुला माझं जे रूप पाहायची इच्छा आहे ते मी तुला दाखवतो. म्हणजेच भगवंत काय करतात स्वतःला आता त्याच्या मूळ भगवान चतुर्भुज रूपातून म्हणजे मूळ दिव्य त्यांचं भगवान रूप किती द्विभुषधारी आहे तर अशा रूपामध्ये ते स्वतःला प्रकट करतात. आणि त्याद्वारे ते काय म्हणतात की तू असं माझं रूप पाहू शकतोस. म्हणजे काय भक्ताला काय असतं तर अशा कुठल्याही विश्व रूप पाहण्याची इच्छा नसते तर त्याला म्हणजे अशा रूपाद्वारे तो कधीही म्हणजे चतुर्भुज रूप असो नाही तर असं विश्वरूप असो
म्हणजे विराट रूप, तर त्याला त्याद्वारे प्रेमाचं आदान प्रदान करता येत नाही भगवंतांशी. आणि म्हणून भक्ताला काय असतं, तर भगवंतांना स्वतःला अर्पण करायची इच्छा असते, आपला भाव आणि प्रेम अर्पण करायचं असतं आणि सेवा त्याद्वारे करायची असते. म्हणून असा जो भक्त असतो तो काय करतो, तर भगवंतांचं जे श्रीकृष्णांचं द्विभुज रूप आहे ते त्याला पाहायची इच्छा असते आणि त्याद्वारे तो प्रेमाचं आदान प्रदान करून स्वतः काय करत असतो, भगवंतांशी भावा म्हणजे भावाचं आणि प्रेमाचं म्हणजे थोडक्यात काय प्रेमभक्तीचं तो आदान प्रदान करून शकणारा रूप कुठला, तर भगवंतांचं असं द्विभुजधारी रूप. आणि म्हणून अशा भक्तांना भगवंतांचं असं भगवान स्वरूप की जे श्याम सुंदर द्विभुजधारी रूप आहे तर ते पाहायचं असतं. आणि म्हणून भगवंतांना तो त्या रूपामध्ये यायची विनंती करतो किंवा प्रार्थना करतो आणि मग भगवंत त्याला ते रूप दाखवतात. मग आता आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतात हे सर्व परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप पाहिलेले नाही. हे गुरु प्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कुणीही पाहिले नव्हते, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र रूप तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगामध्ये कोणी पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यतीत आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे भक्त मदभक्त, हे सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पुढची स्लाइड. हे कृष्ण माताजी, पुढची स्लाइड घ्या ना, 23 स्लाइड अभ्यासले आपण, हे दिसत आपल्याला. हरे कृष्ण. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्री कृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रगट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. तर इथे आता श्रीकृष्ण कोण आहेत, तर म्हणजे चतुर्भुज विष्णू स्वरूपात त्यांनी स्वतःला त्यानंतर दाखवलं विराट रूपानंतर म्हणजे. आणि मग त्यांनी आपलं म्हणजे मूळ असं दिव्य रूप आहे, द्विभुज म्हणजे भगवान स्वरूप इथे दाखवले पहा, तर त्या रूपामध्ये त्यांनी स्वतःला प्रकट केलं पहा. म्हणजेच काय, की अत्यंत सुंदर असं रूप आहे, श्याम सुंदर रूप म्हणजे श्रीकृष्ण भूतला राहिले तेव्हा सर्वजण त्यांच्या ह्याच रूपाकडं म्हणजे अशा पद्धतीने रूपाकडं आकर्षित व्हायचे पहा. आणि मग म्हणजे असे जे भगवंत आहेत ते सगळ्या सृष्टींचे नियंत्रण म्हणजे करतात, किंवा असे जे भगवान आहेत तर ते आपल्या भक्तांचं म्हणजे काय करतात, तर भयाचं सुद्धा निराकरण करणारे अशा पद्धतीने तिने अर्जुनाचे म्हणजे भीती आहे ती नाहीच केली आणि त्यांना असा खूप छान धीर दिला. एक मित्र पण आहेत असते आणि असं सुंदर आपलं कृष्ण रूप दाखवलं, श्याम सुंदर ज्याला आपण काय म्हटले, मी आता जसं सांगितलं ब्रह्मसहित्यात काय म्हटले, प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेनं, म्हणजे मनुष्यानं प्रेमाचं नेत्रां म्हणजे नेत्रामध्ये काय केलं पाहिजे, प्रेमाचं अंजन आणि भक्ती कशी आणि नेत्र कसे पाहिजेत, तर भक्तिरूपी नेत्र पाहिजेत असं. आणि मग तो जेव्हा असं मनुष्य पाहतो अशा रूपात भगवंताला, तोच केवळ हे श्रीकृष्णांचं सुंदर रूप पाहू शकतो पहा. आणि म्हणून अर्जुन पाहू शकले म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांच्या ते म्हणजे श्रीकृष्णांना पाहू शकले. मग असा अधिरूप कुणी पाहिलं होतं, तर वसुदेव आणि देवकीने पाहिलं होतं. त्यांच्या समोर पण चतुर्भुज नारायण रूपात अगोदर भगवंत आले आणि मग माता पित्यांच्या विनंतीनुसार ते पुन्हा छोट्याशा बालकामध्ये त्यांनी रूप घेतलं, म्हणजे ते अशा पद्धतीने त्यांनी त्यांना देखील रूपाचं दर्शन दिलं होतं. मग अशा पद्धतीनं भगवंत काय करतात, आपल्या भक्तांसाठी नेहमी सदैव म्हणजे कृपा म्हणजे त्यांच्यासाठी कृपा पात्र म्हणजे त्या भक्तांना वर अशी कृपा करतात की त्यांच्या मनातली भीती किंवा सगळं भय निघून जातं पहा. आणि मग अशा पद्धतीने अर्जुन त्यांच्या कृपेस पात्र ठरला, त्याच्या म्हणजे सगळ्या मना म्हणजे मनात जी काही भीती आहे ती निघून गेली आणि त्यांचं हे सगळं सुंदर रूप पाहून म्हणजे त्याचं मन शांत झालं पहा. मग आता आपण पुढे जाऊया. हरे कृष्ण. 11.51. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतिसुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. 11.52. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे जे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचा नित्य प्रयत्नात असतात.
11:54 हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसेच मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग इथे भगवंत काय म्हणतात की आता म्हणजे माझे मनुष्य म्हणजे स्वरूपातलं मूळ रूप पाहून म्हणजे आता भगवंत सांगतात की तू म्हणजे आता मी मूळ रूप मध्ये येतो आणि मग मूळ रूप ते दाखवतात अर्जुनाला. तेव्हा मध्ये काय म्हणतात, हे जनार्दना म्हणजे हे जे अतिव सुंदर असं मूळ रूप आहे तुमचं ते इतकं छान आहे की ते पाहून मी अत्यंत शांत झालो आणि माझ्या पूर्वस्थितीला आलो म्हणजे मन माझं शांत झालंय असं ते सांगतात. म्हणजे पहा दिव्य स्वरूप जे आहे भगवंत तर त्यांचा स्वरूपाचा जर आपल्यासारख्या मानवांनी त्यांचा उपहास केला किंवा काही लोक उपहास करतात आपल्याला अज्ञान असतं त्यामुळे आपण समजू शकत नाही. पण श्रीकृष्ण जर साधारण मनुष्य असते तर त्यांना हे विश्वरूप दाखवता आलं असतं का, आहे तिथेच बसून किंवा चतुर्भुज विष्णुरूप दाखवता आलं असतं का, आहे त्या रथामध्ये बसून, हा आपण विचार करायला हवा हो की नाही. आणि मग जो मनुष्य श्रीकृष्णांना असं साधारण मनुष्य समजतो म्हणजे तर निश्चितच तो म्हणजे एक चुकीचं म्हणजे वक्तव्य करत आहे हो की नाही. आणि मग आपण हे समजून घेतलं पाहिजे. मग ज्यांनी आपल्याला असं विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखवलं तर ते साधारण मानव असू शकतील का, आपण कल्पना करूया बरं का. म्हणून भगवद्गीतेबद्दल असे दिशाभूल करणारे अनेक भाषा म्हणजे भाषांतर आहेत की ज्यामुळे शुद्ध भक्त कधीही गोंधळून जात नाही. त्यांना यथार्थ तत्व माहिती असतं पा की भगवंतांच्या मुखातील हे आदेश आहेत. आणि मग भगवद्गीतेतले सगळे हे श्लोकच आहेत सूर्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट. सूर्यप्रकाश कसा जिथे जाईल तिथं त्याच्या तेजाने सगळ्या दिशा सगळा चराचर उजळून निघतो असे आहेत भगवद्गीतेतले श्लोक. आणि मग आपण त्यामुळं असे जे भाष्यकार भगवद्गीतेवर असे अनेक भाष्यकार आहेत आणि अत्यंत मोठी मोठी भाषांतर त्यांनी लिहिलीत पण ह्याच्यामुळे गोंधळून बिलकुल जायचं नाही. भगवंत जे आपल्याला सांगतात यथार्थ स्वरूपात जशी आहे तशी भगवद्गीता आपण श्रील प्रभुपादांच्या माध्यमातून अभ्यास करतो त्यामधल्या सगळ्या वचनावर पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून आपण व्यवस्थित त्याचं आचरण करायचं. म्हणजे आपण अशा मूर्ख भाष्यकारांच्या म्हणजे अशा म्हणजे त्यांच्या मानसिक तर्काचा म्हणजे आणि अशा त्यांच्या म्हणजे भाषांतरांमुळे गोंधळून जायचं नाही तर आपण भगवंतांच्या मुखातून आलेल्या वचनावर म्हणजे विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हा भाग आपण या श्लोकातून समजून घ्यायचा जसा अर्जुनाने विश्वास ठेवला. आणि मग पुढे आता आणि त्यानुसार त्यांनी कार्य पण केलं अर्जुनाने म्हणजे ते युद्ध लढले हो की नाही. म्हणजे भगवंतांच्या आज्ञांचं पालन त्यांच्या उपदेशांचं पालन करणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि तेच खऱ्या अर्थाने भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा होईल. आणि म्हणून अर्जुनाला काय म्हणतात भगवंत की तू जे माझं रूप पाहतेस ते अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे देवतांना सुद्धा हे रूप पाहायला म्हणजे म्हणजे अत्यंत दुर्मिळ असल्यामुळं त्यांना सुद्धा हे पाहण्यासाठी खूप म्हणजे असे संधी शोधतात आणि ते सदैव प्रयत्नात असतात. म्हणजे जेव्हा देवकी माता या गर्भवती होत्या ना तर त्यावेळेला गोकुळामध्ये अशा देवता सतत जात येत असत पहा. म्हणजे भगवंत जन्माला येणार आहेत तर ह्या म्हणजे कुतूहल आणि उत्साहापोटी म्हणजे ती रूप पाहण्यासाठी स्वर्गातली सर्व देवता देव म्हणजे होत्या त्या गोकुळी यायच्या पहा. आणि भगवंतांचं दर्शन व्हायचं नाही म्हणून भगवंतांचं सुंदर रीतीनं ते गायन स्तवन करायचे आणि भगवंतांची ते प्रतीक्षा करत होते पहा. मग आता हे भगवंत काय म्हणतात, मी तुझ्या समोर जसा उभा आहे तसाच्या तसा म्हणजे द्विभुजधारी भगवंतांचं जे रूप आहे म्हणजे दोन हात असलेलं हातामध्ये सुंदर म्हणजे वेणू किंवा बासरी असलेलं डोक्यावर मयूरपंख असलेलं मग हे भगवंतांचं मूळ दिव्य रूप आहे. आणि मग मला हे केवळ म्हणजे अशा पद्धतीने मला भक्ती योगानेच भक्ती योग म्हणजेच काय भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा भगवंतांच्या म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करतो नवविध भक्ती करतो भगवंतांना भगवंतांना अर्पण केलेला अन्न प्रसाद म्हणून करतो भगवंतांच्या पवित्र मंत्राचा जप करतो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म करतो भगवंतांनी ज्या पद्धतीने आपल्याला उपदेश दिलेत भगवद्गीता आणि भागवतातून त्या पद्धतीने आपण त्या मार्गाचं आचरण करून भगवंतांची प्रेममय भक्तिमय सेवा करतो तेव्हाच आपण भगवंतांना साक्षात पाहू शकतो जसं अर्जुनानं पाहायला मिळालं. आणि याच मार्गाने रहस्यमय तत्वात प्रवेश म्हणजे भगवत धामात आपण प्रवेश करू शकतो. रहस्यमय तत्व म्हणजे काय तर ते आपण भगवत धाम आहे की जिथून जे आपलं स्वगृह मानलंय किंवा जे जिथून आपण आलो आहोत अशा रहस्यमय जगामध्ये आपण किंवा आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे भगवत धामाची आपण प्राप्ती करू शकतो असं भगवंत सांगतात. मग आता आपण पुढे जाऊ. 11:54 भक्त्यात्पन्नया शक्य
विद्या अहमेवोदिवर्जुन ज्ञातुं दृष्टं च तत्वेन प्रवेष्टुं च परन्तप। हरे कृष्ण। माताजी तो श्लोक है, तोच आहे 11.6 तेच पुन्हा लिहिलाय तो श्लोक आणि हे तर हा हा पाच 55 11.55 हरे कृष्ण वाचा वाचा। मत कर्म गुण मत परमो मत भक्त संग वर्जितः निवेरर सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव। हरे कृष्ण हरे कृष्ण। हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रत्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि सर्व प्राणी मात्राशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। हा श्लोक महत्वाचा। हा कि भगवंत काय म्हणतात कि मत कर्म कृणमत पर्व, म्हणजे काय कि माझे कर्म करण्यामध्ये संलग्न असलेलं मला परम श्रेष्ठ मानणारे आणि माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न जो कोणी होतो म्हणजे तर तो काय करतो म्हणजे सकाम कर्म किंवा तर्क वाव याच्या संघातून काय होतो मुक्त होतो ताबडतो। म्हणजे भगवंतांच्या थोडक्या संतुष्टीसाठी जो कोण कार्य करतो कि ज्याला भगवंतांच्या आध्यात्मिक विश्वामध्ये किंवा कृष्ण लोकामध्ये जायची इच्छा आहे किंवा भगवंतांचे घनिष्ठ संबंध म्हणजेच काय आपलं जे भगवंतांशी असलेलं नातं आहे तर ते पुन्हा जागृत करून प्रस्थापित करायची इच्छा आहे, त्यांना काय केलं पाहिजे भगवंतांच्या या आदेशांचं पालन केलं पाहिजे आणि हेच भगवद्गीतेचं सार आहे। म्हणजे आपण काय करतो भौतिक प्रकृतीमध्ये आपलं प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो, आपण इंद्रिय तृप्ती करत असतो पण आपल्याला हे वास्तविक जीवनाचं आपल्याला ज्ञान नसतं, म्हणजे कि या भौतिक जगतामध्ये आपण का आलो आहोत आणि इथे आपण काय केलं पाहिजे। मग आपल्यासारख्या भक्त जीवांना मार्गदर्शन करण्यासाठीच भगवंतांनी उपदेश सांगितले की जे भगवद्गीता या ग्रंथाच्या स्वरूपात आपण अभ्यासतोय पहा आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक स्वरूपाचं आणि भगवंताशी म्हणजे जे परमपुरुष आहेत त्यांच्या असलेलं त्यांच्याशी असलेलं आपलं शाश्वत नातं संबंध म्हणजे काय तर ते आपले नित्य स्वामी असून आपण नित्य दास आहोत, आपण त्यांचा जीवात्मक अंश आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत हे आपल्याला कसं समजू शकेल आणि मग आपण स्वग्रही म्हणजे भगवद्धामी कसं परत जाऊ शकू। मग हे सगळं जाणणं किंवा शिकणं म्हणजे भगवद्गीतेचा उद्देश आहे आणि अध्यात्मामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपण अशा पद्धतीने भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे, विशुद्ध भक्ती म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा जी कशी करता येते तर नवविधा भक्तीद्वारे भगवंतांचं अन्न म्हणजे भगवंतांना अर्पण केलेलं अन्न आपण प्रसाद ग्रहण करून पवित्र महामंत्राचा जप करून अन्य प्रकारे म्हणजे मंदिरात वेगवेगळ्या सेवा असतात अर्चविग्रह अशा सगळ्या प्रकारे जी काही आपल्याला सेवा करते ती करून आपण अशा भक्तिमय प्रेममय सेवांद्वारेच भगवंतांना जाणू शकतो आणि मग म्हणजेच काय भगवंत म्हणतात जो माझ्या प्रीत्यर्थ कर्म करतो म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी जे आपण कर्म करत असतो आणि भगवंतांना जीवनाचे परम लक्ष म्हणजे आपल्या मानवी जीवनाचं लक्ष काय तर भगवंतांची म्हणजे प्राप्ती करणे भगवंत म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करून भगवत कृपेस प्राप्त होऊन भगवद्धामाची प्राप्ती करणे म्हणजेच भगवंतांची प्राप्ती करणे मग हा जो लक्ष मानतो सर्वश्रेष्ठ लक्ष परम लक्ष म्हणजे आणि मग तो काय करतो सगळ्यामध्ये भगवंत आहेत ते भगवंतांचं अस्तित्व तो अनुभवतो सगळ्या प्राणी मात्राची कसं मित्रत्वाने वागतो म्हणजे प्रत्येकामध्ये भगवंतांना तो पाहायला शिकतो म्हणजे त्याच्यामध्ये प्रेमभाव निर्माण होतो कशामुळे निर्माण होतो भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे हा निर्माण होतो आणि म्हणून भक्तिमय सेवा हाच भगवंतांना प्राप्त करण्याचा मार्ग आहे आणि म्हणून कर्माविषयी सांगायचं तर काय करायचं मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म केलं पाहिजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी करायला केलं पाहिजे आणि मग असं जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा या सगळ्या सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून म्हणजेच ह्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावातून आपण मुक्त होतो आणि भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊन भगवद्धामाची प्राप्ती करतो की जसा इथे अजामिलाची गोष्ट आहे पहा त्याला न्यायला इकडे म्हणजे हे आले होते विष्णुदूत आले होते किंवा प्रल्हाद महाराज आहेत तर त्यांना सुद्धा नेण्यासाठी विष्णू म्हणजे विष्णुदूत वैकुंठातून आले होते म्हणजेच काय की असा जो विशुद्ध भक्त असतो तर त्यांच्यावर भगवंतांची कृपा होऊन त्यांना निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते हे आपण समजून घेतलं। आपला अध्याय संपला म्हणजेच काय की विशुद्ध भक्तिमय सेवा हेच आपल्या म्हणजे ह्या अध्यायाचा सारांश आहे।